तसेच आमचे अनुराग रायजक प्रिंसिपल सायंटिस्ट ओल्ड गोवा तसेच आमचे सुरेश कुंकळकर प्रिंसिपल ऑफ गोवा कॉलेज ऑफ एग्रीकल्चर सर प्लीज येऊन बसा. तसेच आमचे बाय सोनाली बांदेकर असिस्टंट जनरल मॅनेजर नाबार्ड. तसेच मागता किरण पारकर येई सॉइल कन्झर्वेशन डिव्हिजन. तसेच मागता प्रमोद जोशू असिस्टंट डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चर. तसेच मागता बाय रोशन फेर्नांडीस झोनल एग्रीकल्चर ऑफिसर दिसवाडी. बाय दीक्षा नायक असिस्टंट एग्रीकल्चर ऑफिसर. तसेच मागता वर्षा होबले असिस्टंट प्रोजेक्ट असिस्टंट वन गोवा स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड. तसेच मागता आमचो फामाद आमचो वेल नोन सायंटिस्ट डॉक्टर नंदू कुमार. तसेच मागता आमचो आजोशी मांडूरचो सरपंच बाब प्रशांत नायक प्लीज तुम्ही माचेर येवचे आनी बसका घेवची. तसेच मागता बाब विरेश बोरकरा लागे आमच्या सादांचे सायमेरे प्लीज मातशे अवेलेबल बसले. धाकटोसो एक रोज दिवन सगळे आमच्या ऑफिसर्सांक आमी वेलकम करतले. मागता बाय करिश्मा ताई सगळ्यांक तुम्ही येऊन रोज दिवचे. देव बरं करू करिश्मा भाई.
सगळ्यांक पहिले सुरुवात परतून एकदा तुमकां सगळ्यांक नमस्कार आणि आयचे ह्या मिटिंगेन तुमकां स्वागत. तर बरें दिसलें जायते जाण हांगासर शेतकार भाव आमचे आसात. तर हांव मागतां आमच्या आमदारा लागीं तेणे येवन तनुद्रा सांगची. हॅलो. पयलू म्हणजे सगळ्यांक मायमोगाचो येवकार आणि हांगा उपस्थित असलेले सगळे आमचे मान्यवर जितले आयज ऑफिसर्स जावं आमचे सायंटिस्ट जे हांगा येयल्ले आसा, तशेंच आमचे जितले शेतकार आयज एका उलाचेर हांगा जमलेले आसा. फक्त आमचे हे शेत आमचे राखपाक लागून फुडें पूर्णजिवीत करपाक लागून तुम्ही सगळे हांगा फुडाकारान वांटेकार जाल्ले आसा. तुमकां सगळ्यांक येवकार. आनी शेत आमची शेतां आख्या सानंद रेणूक न्हू आख्या गोंयभरांत आमकां खंय ना खंय रिवायव करपाक जाय, परत हाडपाक जाय, परत रोवपाक जाय. आनी ह्या दृश्टीकोनाच्यान आमी हो फार्मर्स कनेक्ट म्हणून एक इनिशिएटिव्ह हो चालू केल्लो आसा. आनी ह्या इनिशिएटिव्हाक लागून आमी ऑलरेडी आमच्यो दोन ज्यो बारीकश्यो मिटींगी आसल्यो त्यो सुरवात केल्ली, एक नेवऱ्या पंचायतीन आनी एक आदोसी मंडळ पंचायतीन. सो हेकाय बरो आमकां रिस्पॉन्स गेल्लो. सो आमी तितून आमी घेतलेले की आमच्या शेतकऱ्यांची जी जाणट्यांच्या नांवार शेतां आसा ती खंय ना खंय तेंच्या भुरग्यांच्या नांवार हाडपाची, आनी तेजो प्रोसेस आमी ऑलरेडी सुरवात केल्लो आसा. आनी खूप जाणांनी आमकां ऑलरेडी तेंचे डॉक्युमेंटेशन कशें कितें आसा ते दिल्ले आसा आनी तेंचो प्रोसिजर चालू जाल्लो आसा. सो पयलू म्हणजे तुमकां खरेंच दिनवासता हांव की तुमी आयज फुडाकार घेता आनी फुडें येता. कित्याक ही आमकां म्हाका तर दिसता हांव ल्हानपणाच्यान हांगा शेत पळयतालो आनी ह्या नेवरा वाठारांतूच कितलीशीं वर्सां जालीं ही शेतां आयज पडून पडल्या आनी आमकां सारकी रोवपाक मेळना. आमी आमची थोडी शेतां आसा ती हांगा रोयता, तशीच सानंद रेणूय खूब खूब एरियेन आमकां ती शेतां रोवपाक मेळना आनी तीच शेतां कशी आमी फुडें व्हरपाची बरी रोवपाची हेका लागून ही आयज मिटींग आसा. हांव तुमकां चड टायम घेयना कारण बाकीचे जे ऑफिसर्स आसा तेंकां ते तुमकां ब्रीफ करतले कितें स्किम्स आसा जावं कितें इनिशिएटिव्ह आमी घेवंक शकता. आमच्या वांगडा हांगा आयसीआरचे सायंटिस्ट आसा, तशेंच आमच्या वांगडा एग्रीकल्चर डिपार्टमेंटाचे डेप्युटी डायरेक्टर आसा, तशेंच आमच्या वांगडा हांगा नाबार्डचे एजीएम आसा, आमच्या वांगडा आमचे हांगाले आदोशी मंडुराचे सरपंच आसा, तशेंच आमच्या वांगडा हांगाले तलाटी आसा, स्थानीक तलाटीज आसा. मागीर आमच्या वांगडा बाकीचे ऑफिसर्स जितले आसा, तशेंच आमचे रिनोन जो सायंटिस्ट आसा आमचो डॉक्टर नंदकुमार कामत हेयी येयल्ले आसा की आमच्या शेतकऱ्यांक कशी आमी मार्गदर्शन करपाक शकतले आनी कशें फुडें व्हरपाक शकतले हेका लागून. सो खूब आडी अडचणी येत रावतल्यो येत आसा, येता तें एक वर्स जालें म्हाका आमदार जाल्ल्याक, पण खुबशे आडी अडचणी येयल्या. पण आमी स्लो स्लो करून कशें ना कशें आमची जी शेतां आसा ती रिवायवल प्रोसिजर आमी सुरवात केल्लो आसा. तशेंच एक खरेंच एक प्राऊड गजाल ती म्हणजे आमची जी शिल्पांनी नेड्ड्या हे म्हाका दिसता कमीत कमी 20 वर्सां जाली आसतली, 15 ते 20 वर्सां जाली आसतली अप्रोक्स ही शेतां रोवपाकूच मेळनासली. हांगा थोडेच जाण शेतकार आसा ते आयज येयल्ले आसा. हांव मागता की तेंच्या भितरलो कोणी एकटो तरी शेतकार येवचो हांगा आनी तुमची अपेक्षा कितें आसा, कित्याक आयज ती सुकल्या सारकी सुकल्या, आमी वचून पयली सामकी सुकल्या, ती कशी आमी परत फुडें चालीक लावपाची, कशी रोवपाक शकता, जावं तुमची कितें एक्सपेक्टेशन आसा. सो एकटोच कोण तरी आमचो शिल्पा जावं नेड्डेचो शेतकार हांव मागता की तुमी हांगा मातसो येवचो, जे करून आमचेय जे सायंटिस्ट आसा जावं आमचे ऑफिसर्स आसा ते तुमकां मार्गदर्शन दिवपाक शकतले. शिल्पा नेड्डेचो मातसो हात वयर काडा कोणी शेतकार. कितली वर्सां जी आमी आतां शेत रोवंक पावना, मायक लागना म्हणटो. हा कितली वर्सां जी आमी शेत कितली वर्सां जी यो कितली वर्सां जी आमी आतां शेतां रोवकू पावना, कितें करता हे आतां मातशे उदक येता आमची शेतां बुडटात, आमी रोवंक पावना, आमकां ट्रॅक्टर व्हरूंक मेळना. पयलू आमकां
एकदम वर्ताले आम्ही सगळे वेताले आता आम्ही काय रोकू मिळणार एक साइड ते रस्ते आता काबा रेडी झाली आणि काय ना अर्थच ना आमचा वसपास हा आता ते आता शिरवून यांनी म्हणतो तू शिरवून यांनी म्हणता ही आता का ना ही एक हवाई जागो बारीक आता हे साडी काम करूक मेळटा ते उदक येना ते साडी हंगसरले पिलेजन उदक हांगा येता हंगसरले योगेन वयता कळ्ळें तें उदक अशें अशें वयता ते बांशिकान कितें म्हणटा ते उदक खंयच्यान आमी घेयना ते उदक घेता म्हणटा ते उदक घेता म्हणटा ते उदक आमकां येता म्हणटा आमची शेतां बुडटा आमी रोयतले कशे रोयतले कशे आमी हा आमी रोयतले कशे आतां तेका वयतले कशे आमकां तूं इतलेंच काम कर आमकां शेतां सुकोवन दवर एक्चुली आदी तुजो आदो आसतना तुजो आदो आसतना तेन्ना चॅनल आसलो तो त्रास आसतना तेन्ना आमकां सुकोवन दिताले ती शेतां तेन्ना आमी चॅनल घालून आमी रोवताले तेन्ना आमकां सगळे रोंग मेळटाले आतां सगळे आतां मानसिकार उदक घेता आनी आमकां चान्सच ना मरे शेतां रोवपाक आतां कितें करपा आतां सो तेणेन जें सांगलां तें सारकें गरजेचो आनी इम्पोर्टंट जो क्वेश्चन आसा तो मानसिकार उदक घेता म्हणून सो हेजेर आमकां सगळ्यांक काम करपाक जाय आनी आमी इनिशिएटीव घेतल्या पयरूच दोन दीस पयलू आमचो मामलेदाराकूय आमी हांगा हाडलेलो WRD इंजिनियराक हाडलेलो आनी कमिटीकूय हांगा हाडलेली आनी जे हांगा उदक भरता हे जे दोन जंक्शनाचेर उदक भरता दोन पायपां आसा ती पायपां कितलीशीं वर्सां जालीं त्या पायपांची जी माती आसा ती माती केन्नाच काडूंक नासली म्हणजे खोलूंक नासली पयलू कितें जातालें आमचे जाण्टेले ती माती काडटाले आनी 150 सायडीच्यान मारताले सो तितून कितें जातालें उदकाचो जो फ्लो आसलो तो सारको वयतालो आतां कितलीं वर्सां जालीं कोणान तें काम करूंक ना मात आतां आमी काम करपाक जाय आनी तेकाच लागून आमी आयज मिटींग घेतली आनी तशेंच आमी मामलेदाराक जावं बाकीच्या ऑफिसरांकूय तेकाच लागून हाडटा की हें जीं कामां पयलू जावंक ना तीं कामां खंय ना खंय करून घेवपाक लागून हांव तुमकां सांगूंक सोदतां की जाता तितल्या बेगीन हें जीं शेतां आसा तीं आमी सुकोवपाची खंय उरलेलीं आसा तीं थोडीं सुकल्या थोडीं उरल्या थोडे कडेन आमकां काम करपाक जाय कित्याक जे बांद बसून आसा आयज खुबशे बांद इंटरनल बांद आसा ते रिपेरूच करूंक नासले कितलीं वर्सां जालीं रिपेरूच जावना आनी आमी जेन्ना भोंवता तेन्ना आमी पळयता की बांदांक दुरुस्ती करपाची खूब गरज आसा आनी तेका लागून उदक भितर येता भायर मारता जावं आमकां इंटरनल जे बांद आसा ते थोडे कडेन आनीक बांदचे पडटले आनी हेकाय लागून तुमचो सगळ्यांचो सहकार लागतलो हें काम रोखडेंच जातलें म्हणून हांव सांगूंक शकना तुमकां तेका वेळ लागतलो मात ल्हव ल्हव करून वन बाय वन म्हटल्यार एक एक एरिया आमी घेवन आमी ती सुक्ती हाडूंक शकतले आनी ती कामां करूंक शकतले आनी तुमकां जो शिल्पा नेड्ड्या आतां म्हणटा पळय ते सायडीन तुमी सांगले पळय त्या भशेन ट्रॅक्टर पावचिना हांव तुमकां एश्युरंस दिता कशें ट्रॅक्टर हाडपाचें आसा तें हांव हाडूंक दिता तुमकां तुमी फक्त शेतां रोवपाचें काम करा हांव तुमकां कशेय भशेन ते ट्रॅक्टर थंय हाडूंक दिता तूं एक काम करतले हिंदेलो बांद आहा एक कातळ गेलो एक नेटी गेलो एक शिल्प गेलो आनी तो हिंदेलो बांद करी तेन्ना वयल्यान ट्रॅक्टर वयतले एक सायडी रेल्वे आहा रेल्वे वयल्यान काय ट्रॅक्टर व्हरूंक मेळना रेल्वे वयल्यान ट्रॅक्टर व्हरूंक मेळना न्हू पळय तो आतां इंटरनल भायलो बांद आसा पळय तेजे वयल्यान ट्रॅक्टर येवपाक शकता समज तेजे वयल्यान येना जाल्यार आमी फेरयेंतल्यान ट्रॅक्टर हाडया हें हांव तुमकां एश्युरंस दिता तुमकां ट्रॅक्टर हाडपाचें आनी थंय ट्रॅक्टर पावपाचें काम म्हाजें आसा हांव तुमकां एश्युरंस दिता आयज सगळ्यांक फुडल्यान एश्युरंस दिता मात तुमी फुडाकार घेवपाक जाय शेतां रोवपाक लागून आनी कितलेशे जाण शेतकारां सांगा ते मिन्स आयज समज ना बसून ना तेंच्यांनी मेसेज पावची तुमची शेजारी कोण शेतकार आसा तेंकां की शिल्पा नेड्डेची शेतां आसा थंय ट्रॅक्टर पावपाचें काम म्हाजें आसा तुमी फक्त तुमची नांवां दिया कितले जाण शेतकार आसा ते हांव ट्रॅक्टर हाडून थंय तुमकां पावयता आनी ती शेतां हे फावट कशे कशी रोवन दाखोया दाखोया पयलो मरे मानशे काण्ण घाल जेन्ना शेतां सुकी पडटली उदक धान्य सगळें पडूंक जाय धान्य सगळें उदक पडूंक तेन्नाच ट्रॅक्टर भितर वयतले उदक भितर वचूंक शकना ना ती आतां आतां एक्च्युली ते नोव्हेंबरान डिसेंबरान मानशे काडून घालुंकूच जायो नोव्हेंबर डिसेंबरान मानशे काडून घालुंकूच जायो तेन्ना शेत सगळे जाती सुकोवन पडटले सुकोवन पडटले सगळे सुकोवन पडटले तेन्ना मानशे पावणी बीन करप ना डायरेक्ट मे हेका जुना पावणी करपाच्यो जुना पावणी करपाच्यो जो मेरेन तुमी घाण घालिना न्हू जो मेरेन मानशे घाण घालिना सगळे मानशे घाण घालजायो
सो तुम्ही जो इनपुट्स दिला तो आम्ही डिसेंबर पावणी करता पण पावणी हांव करिना पावणी कमिटी करता कमिटी विचारचे पडतले पावणी आम्ही करिना पावणी कमिटी करता आणि हायेन तेकाच लागून हायेन डिसिजन घेतलं आणि हायेन गेले दोन दीस पयलू हायेन हांगा कमिटीक आपयल्ले मामलेदाराक आपयल्ले आणि त्यांना सांगलेले उदक खंयच्यान येता त्यांच्यानी कमिटीन जाऊन दाखयले की हांगा जे दोन पायपां आसा ती थंय माती काढपाक जाय म्हणून आणि ती माती काढल्यार आमचे सगळे जे उदक आसा ते सुट्टले म्हणून हे कमिटीन एश्युरंस दिल्ले आसा. सो त्या हेजेर आम्ही त्यांना सांगले की तुमची जी बिलां आसा ती मामलेदारान पास करता म्हणून सांगल्या. त्यांना ऑलरेडी इस्टिमेट केला अराउंड 16 लॅक्सांचो आणि तो 16 लॅक्सांचो जो इस्टिमेट असा तो मामलेदारान पास करून हाडटा म्हणून सांगला आणि हे जाता त्याच्या बेगीन त्यांच्यानी रेझोल्युशन पास करून ते फुडें धुकलुपाक जाय कमिटीन. हे नेवलेच्या बाबतीत उलयता उलोवन येऊ नाही म्हण लोकांक आणि पळय एक पळय आता वॉटरन धरलो हा तीन वर्षा ते हे आशिल्लो त्याका आणि तीन वर्ष वाढयलो बांध रिपेअर केलो फूल आणि त्याका भोंगच पडटा पळय त्याका पळय त्याका किती असा मेंटेनन्स ऑलरेडी असा त्याका सो भोंव पासून पडले ना ती कोणान टेंडर घेतलो पळय तो रिपेअर करतलो तो कोण टेंडर करून त्याका हे मेंटेनन्स पिरियड असा तो मेंटेनन्स पिरियडा अंडर रिपेअर करून घेतलो ओके भोव पडले ती जो टेंडर कोणाक घेतलो पळय तो रिपेअर करतलो कमिटी पळय कमिटी वचून दाखयला देव बरें कर सगळ्या देव बरें करू आणि परतन सगळ्या लोकांक आमच्या शेतकऱ्यांक आणि पैसे आमचे दोंगले वयले आता 800 जावं 900 जावं 800 पळय असा पळय सगळ्या शेतकऱ्यांक सांगता एक प्रश्न म्हणटा कितें जाण तूं हांगा व्हडलो ग्रावंड जावपाचो खंय क्रिकेट खेळपाचो आणि हांगा देपो चौकुले हांगा व्हडलो देप जावपाचो हांगा थंयसल्या माळा हाडटा तो वास्को वचपाचेलो हांगा एक कोण येयलो आमच्या देवळान येयलो म्हाजे देवळान येते व्हडले एक पेपर लायलो ग्रावंड वयता आणि हे आमचे हे वयता म्हणजे शेत वयता आख्खे हे वयता लोक पळय शेतात कुरकूर मेळटा आम्ही तो सगळे लोकांक जमा करून आमी देवळान बसून आमी सांगले आमकां भाव हे नाका आमकां ग्रावंडूय नाका आणि हेवूय नाका आमचे पोट आसा हे शेतकऱ्याचे खाना ते आसा की ना आता 10 वर्ष दिताली शेत रोयला ना बार व्हडलो ट्रक वयता जाणा ट्रक वयता हेजे वयल्यान उदक कशें येता हे बंद केले जाले हांगा हे एका 40 घर वयता धाकटी दवरची हे एका 40 घर वयता म्हणटा तो ग्रावंड करपाचो भाशे फुटबॉल खेळपाचो पळय तो बंद केलो आनी घर वयता 40 घर वयता हे लोकांची हेका लावून तो बंद केलो आतां हेजे वयल्यान गाडी वयता कारण तूं ट्रक वयता बांद घट मानसी घट दारां आसा की ना दारां उपदाच्या उदक येवंक शकता येता की ना आनी सगळे मानसी काडून आपले दारो पद काचा नेटा शिल्पा जायचे असं पळय ते उदक हांगा येता म्हणटा तेवूय माणूस हांवें एकटाय भरला तेवूय बंद आसता बरोबर आसा पण हे उदक येता कशें बांद घट न्हू आज शेत रोयतलो हे पावटी ना बरोबर चलो मेळटा ना सो फातर गेल्या गोवन गेल्या 10 वर्सांनी आमी रोयना हे पोट आमचं वाचता ना आता हे तांदूळ येता म्हणून आमकां जेवण मेळटा तांदूळ घेना आमी वायरार पडटले आशिल्ले की ना मागीर आसा सगळो पसरो पोस आमचे पोस्ट पयशे आसा आनी आमी सिरियशे आसा ते जेवताले तेंच्यात ना तेचे कितें करपाचे एक सांग भावी कितें करूं शकता मागीर हो येता म्हणून तांदूळ येता गोव येता म्हणून सालवार आमी आमी कांय मेळपा नाशिल्ले मेळटाले ना आतां हो बांद घट न्हू मानसो घट मानसी कडेन दुबो हांव मानसी कडेन कांय म्हणून दारां बंद आसता उदक येता उदक येते बांद कोण
झरी 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 तेन्ना उदक हे खाजनाच्यान बुडटा. आमी शिल्पांतांचे जे आसा खातर आसा हेच आसा रोग मेळा वाट ना करतले मरे करता मरे करता मरे सांगत आसता खंय कोण करता कोण करिना कोण रोयता तर हे रोयता गे तेका हारे उदक येता हे पळय ते हे ते हे सगळे दोळ्यार पडल्या सांगता लोक ही पळय जाल्यार आसा घोड मेळटलो हे खोऱ्याचेर पण वारो मेळना वारो मेळटा तुका सगळे झाड हे घातात ना आंब्याचे वारू मेळटा हय आर म्हणून हाडला आलो बाबून हाडला ना आरो मेळना वेवस्थित रोयला उदक घातला पाणी तसं व्हडले केला ना वर्षा हाड ऑर्डर तेन्ना तेन्ना मार मारता कितें ना पाहिजे हे आता कोण जाण उदक भाजचे कडेन दुबाव येवना तेंकां जर भात हो गाडी वता दुबाव कोणाक जाय असो येता आमचे घर इतले उदक आसा पावसा टायमार घोटी येतात आमचे घोटाक रमतात इतले वड आसतना तशें हें पान जाल्या हे आमी घोव पडला कांय पडला उदक येता कशें 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 येता पळय म्हण आतां पान घट न्हू मागीर आनी आतां उदक कशें येता सांग पळोवया कोण उलोवपाक सोदता न्ही ओके म्हाका त्या अनुराग रायजाक हेच्या लागी प्रिंसिपल सायंटिस्ट ऑफ वर्ल्ड गा प्लीज मातशें तुमी दोन उतरां सांगची तुमची प्लीज सगळ्यांनी ताका ताळयो दिवच्यो धन्यवाद आज के डाइस पे बैठे हुए सारे एक्सपर्ट्स पब्लिक रिप्रेजेंटेटिव और न्यूरम पंचायत के सारे हमारे ग्रामवासी. ये जो खजान लैंड की प्रॉब्लम है हम लोग अभी डिस्कस कर रहे थे कितना एरिया है और क्या है. तो जितना एरिया बता रहे हैं 2700 हेक्टेयर करीब करीब 5000 फार्म फैमिलीज. ये जो प्रॉब्लम है गोवा में बेसिकली इट इज अ मैन मेड प्रॉब्लम. आप समझ रहे हैं मतलब नेचर ने ऐसा बनाया है उसको हमें मेंटेन करना चाहिए था. अब कई कारण हैं जिसके मारे हम उसको मेंटेन नहीं कर पाए या नहीं करना चाहते. पर बेसिकली ये पानी मैनेजमेंट का इशू है. अगर आपने पानी ठीक से मैनेज किया तो प्रॉब्लम अपने आप कंट्रोल में रहेगी. खत्म नहीं होगी कंट्रोल में रहेगी. हम लोगों ने ऐसे ही एक एरिया है मर्सीस में जो कि नाबार्ड हमारी हेल्प कर रहा है रिक्लेम करने के लिए. तो हम लोग ने ये डिस्कस किया था मिस्टर वर्कर से कि ये सारा एरिया एक बार में ट्रीट करना बहुत आसान काम नहीं. इसमें बहुत पैसा लगेगा और बहुत ज्यादा आपको अर्थवर्क करना पड़ेगा. बट छोटे छोटे एरियाज में स्टेट गवर्नमेंट की स्कीम्स के थ्रू ये काम करा जा सकता है. इसमें बेसिकली क्या है मतलब आप उसको पूरे टोटैलिटी में समझिए. बरसात के पानी में आप धान लगाते हैं उसके बाद जब बरसात खत्म हो जाती है पानी सूख जाता है तो आप बाकी इसको और फसल ले सकते हैं. सब्जियां हैं दालें हैं तिलहन है. यहां पर क्या है कि धान के बाद उसको खाली छोड़ देते हैं आप क्योंकि जमीन की क्वालिटी टोटली चेंज हो चुकी है बरसात के मारे. ऑर्गेनिक मैटर बिल्कुल नहीं है और कई सॉल्ट बहुत ज्यादा हो गए हैं कि पानी आपका नमकीन हो गया है. समुद्र का पानी भी आता है जुआरी का बैक वाटर भी आता है जुआरी में नमकीन पानी भी मिल जाता है. तो जमीन की क्वालिटी बरसात में कुछ और है बरसात के बाद कुछ और हो जाती है. तो दोनों दोनों टाइम के फसल को बिल्कुल डिफरेंट तरीके से मैनेज करना है. पहली बार आपको पानी को मैनेज करना है उसके बाद आपको मिट्टी को मैनेज करना है. तो दोनों चीजें एक साथ नहीं कर सकते इसलिए बारी बारी से उसको करना है. और बहुत बड़ा एरिया जैसे आप लोगों की डिमांड है कि हम डेवलप कर दें ये इतना आसान काम नहीं आपको क्योंकि पानी को मैनेज करना है बरसात के पानी को उसको जैसे कहते हैं कि एक सेफ पैसेज देना है जिसमें कि सारा जो एक्सेस सॉल्ट है वो निकाला जा सके और उस मिट्टी को दोबारा किसी और फसल के लिए ली जा सके आप ले सकते हैं. जैसे बहुत जगह आपने देखा होगा लोग सब्जियां लगाते हैं शॉर्ट ड्यूरेशन क्रॉप्स मतलब अक्टूबर से लेकर फरवरी मार्च तक उसको हार्वेस्ट कर दीजिए फिर मिट्टी को छोड़ दीजिए थोड़ी देर के लिए उसमें खाद वाद मिलाइए और धान के लिए उसको तैयार करिए. यानी कि करीब करीब जो आप 5-6 महीने मिट्टी को खाली छोड़ते हैं उसको आप प्रॉपरली इस्तेमाल करना है. और नई वैरायटीज आ गई हैं धान की भी प्लस जो आपकी ट्रेडिशनल वैरायटीज थी धान की उनको भी हम लोगों को मल्टीप्लाई करना पड़ेगा जो कि हम लोग छोड़ चुके हैं उसको.
और हमारी संस्था में हम लोग आईसीआर से आए हैं, आईसीआर ओल्ड गोवा से। हम लोगों ने 3 वैरायटीज धान की डेवलप करी जो कि नमकीन पानी में भी हो सकती है, मतलब बिल्कुल जीरो नहीं होगा बट ईल्ड आती है उसमें। तो मेरा आप सबसे अनुरोध है कि जैसे ये हम लोग आज से प्रोग्राम शुरू कर रहे हैं, आने वाले दिनों में कुछ एक टेक्निकल प्रोग्राम बन के आएगा, और मिस्टर वोरकर से हमने रिक्वेस्ट की थी कि एक विलेज लेवल का आप एक कोऑर्डिनेटर बनाए, क्योंकि सारे विभागों के साथ हर आदमी बात नहीं कर सकता, तो एक कोऑर्डिनेटर होगा जो सबको, सारे डिपार्टमेंट्स को, एग्रीकल्चर डिपार्टमेंट है, WRD है, सॉयल कंजर्वेशन डिपार्टमेंट, इन सबको कोऑर्डिनेट करे। हम टेक्निकल बैकस्टॉपिंग देने को तैयार है, हम टेक्निकल बैकस्टॉपिंग आपको देंगे, पर जो फिजिकल वर्क है जमीन को ठीक करने के लिए वो स्टेट डिपार्टमेंट के अलग अलग डिपार्टमेंट्स हैं, एग्रीकल्चर का, WRD का, सॉयल कंजर्वेशन का, ये लोगों के ऑफिस प्लान बना सकते हैं, फंड्स को फ्लो करा सकते हैं, उसके बाद ही ये जो खजान लैंड की प्रॉब्लम है ये मैनेज हो सकती है। खजान लैंड गोवा का टिपिकल फीचर है और इसमें आपको सिस्टम को चलाना पड़ेगा, क्योंकि ये जो मिट्टी और पानी का जो मिक्सचर है खरीफ में रबी में, ये आप खत्म नहीं कर सकते, ये रहेगा, तो आपको इस सिस्टम के में रह के ही आपको खेती करनी है। और जो हम लोग यहाँ देखते हैं कि 5-6 महीने बिल्कुल खेत बेकार पड़ा हुआ है, कोई इस्तेमाल नहीं हो रहा, उसको हमें डेवलप करना पड़ेगा। तो मेरा आप सबसे अनुरोध है कि हम लोग मिल बैठ के काम करेंगे तो प्रॉब्लम सॉल्व हो सकती है, मैनेज हो सकती है। और मिस्टर, मेरा वर्कर से रिक्वेस्ट थी, पिछली बार भी ये बात हुई थी कि आप एक विलेज लेवल पे कोऑर्डिनेटर बनाइए जो स्टेट डिपार्टमेंट के डिफरेंट डिपार्टमेंट से कोऑर्डिनेट करे, बगैर कोऑर्डिनेशन के काम होगा नहीं। ये 1:1 इशू नहीं है, ये पूरे गांव का इशू है, तो गांव में से 1 या 2 लोग जो थोड़े जागरूक हो, जानते हो कि क्या प्रॉब्लम है, कैसे सॉल्व करनी है, थोड़ा सा लेवल ऑफ एजुकेशन हो जो समझ सके, तो ये फर्स्ट स्टेप होगा इस चीज को काम करने के लिए। और आने वाले दिनों में हम लोग मिल बैठ के काम करके इस प्रोग्राम को डेफिनेटली हम लोग करवा सकते हैं इंप्लीमेंट। थैंक यू। थैंक यू सर। मांगता हूं चिदानंद प्रभु हजर लागे सीनियर साइंटिस्ट केवी के माता किरण पाकरा लगे ये सोशल कंजर्वेशन डिवीजन हचे लगे चौलेन तक ताजे मचे आमचे सोयल कंजर्वेशन डिवीजन असा ते बानाचे काम करता है। आता आम्ही पळता सगळे पहिले लोक एसोसिएशन आसताले ते चिकलान काम करताले, प्रत्येक ते शेतान काम करताले, त्यांना तो बांध मेंटेन करताले। आज किती झाला फार्मिंग ऍक्टिव्हिटी ना झाल्यान शेतापडीक असा, तरी आम्ही आता हवामान म्हणटा तो आता मेन नेटा सगळो रिपेर केल्लो असा, उदक बी येना तितूंतल्यान तशें, तरी पूण ऍग्रीकल्चर ऍक्टिव्हिटीज जायना, आनी तेका लागून ते मँग्रोव जे ते जाल्ले आसता, सगळे ग्रो जाता। आता एटलिस्ट 50% आहे टोटल एरिया असा 400 हेक्टर, म्हणजे एटलिस्ट 50% तरी एरिया हांगा कल्टिवेशन करपाक जाता, ते सायडीन सगळे मँग्रोव जाल्ले आसा, तेका लागून आमदार तुमचो खूब हे घेता, पयलींच्यान जो जाल्लो ते आमकां सायटीर हाडून ते इन्स्पेक्शन घेतलेले, आनी ताणें तेका खबर आसा प्रोब्लेम कितें आसा, मेन ते टेनंट तेंचे नांव येवपाक जाय, ते तो ते करीत आसा, आनी तेणें आयजूय सांगलां की तुमकां सपोर्ट करतलो। तेन्ना एग्रीकल्चर जितले जर गव्हर्मेंट पयशे मोडटा ते हे करपाक जाय, कल्टिवेशन हाडपाक जाय, अशी खूब खाजनां आसा हांगा तेंचे कॉन्स्टिट्युएंसी, जे बांद आमी रिपेर करता, पूण ते एक्टीव एग्रीकल्चर हे जायना, तेका लागून शेतकारांक तुमी फुडें सरपाक जाय, आमदाराचो तुमचो पाठिंबो आसता ते करून घेवपाक जाय। आनी आमचे कितें आसा जाल्यार सॉयल कंजर्वेशन डिविजन तुमकां सदांच आदार दिवपाक आसा, कितें प्रोब्लम आसा आमचे कडेन कितें जाता ते कामां। बरें, धन्यवाद। देव बरें करी सर। मागता बाय रशल आतां रशल फेर्नांडीस झोनल एग्रीकल्चर ऑफिसर तिसवाडी। म्हाका उलोवपाक मेळटा ना? सॉरी मॅडम।
दोन पॉइंट आसा. हॅलो ना ना आता शेतकऱ्यांनी तुम्ही म्हटलं सरांनी म्हटलं सरांनी म्हटलं किती शेताची अशी ऍक्टिव्हिटी हा किती पण आम्ही आमचं कमिटी हा ते काय सपोर्ट करिना. सपोर्ट कसं पैशाचं न्हू बांध किती असतात हे बांधाचे हे शेताचे किती असतात. सध्या पहिले माणसं बंद जावपास जायो उदक सुटपास जाय त्यांना हे शेतं हे घातले आणि ज्यांना शेतकार शेतं मिळना त्यांनाच आम्ही डिफॉल्टर करतो कमिटी शेतकऱ्यांनी शेत रोवपास जाय ज्यांना शेत सुकना त्या पण शेतकार शेत रोवू शकना उदकाचे मेंटेनन्स ना. आता तो सुनील हे घेतला पण भोमकरान कॉन्टॅक्ट घेतलो त्याने काम करून कमिटी घेतले हातीन घेतले तो जायना न्हू त्या अमक टर्म असता बांधात ते 3 वर्षां 4 वर्षां टर्म असता पण त्यांचे कंप्लीट करूकच ना आणि कमिटी त्या पण घेतात नॉट राईट. आता हे डिसिजन तुम्ही घ्या तुम्ही आता कॅम्प केला सांग देव बरं करू सर बाय मागता रशल फेर्नांडिसा लागी झोनल एग्रिकल्चर ऑफिसर दिसवाणी तेरा तारीव मारचे. गुड इवनिंग रिस्पेक्टेड डिग्निटीज ऑन द डायस. आज आम्ही खाजन शेत आमचे रिवायवल ऑफ खाजन लँड हाका लागून हांगा जमलेले आसा. तर हांव झोनल एग्रिकल्चर ऑफिसर तिसवाडी. आमचे झोनल एग्रिकल्चराचे मेन रोल म्हणजे शेतकऱ्यांक कितें तरी सवलती दिवप मे बी इन द टर्म्स ऑफ फिजिकली कितें बी बियाणे झाडां ते उपलब्ध करून दिवपाचे. सेकेंड इन द टर्म्स ऑफ मनी मॉनिटरी हेल्प शेतकऱ्यांक पयलीं काम करपाचे आनी मागीर इन टर्म्स ऑफ सबसिडी ताका पयशे येता. आनी थर्ड इज अ मोटिवेशन शेतकऱ्यांक कशें नवीन टॅक्नोलॉजी तेज म्हऱ्यान व्हरून वो जो एक्झिस्टींग आसा त्यो हे करून शेतकऱ्यांक उर्बा दिवपाचे हे आमचे झोनल एग्रिकल्चर ऑफिसर ऑफीस तिसवाडी काम करता. तर आतां ह्या बाबतीन जेन्ना आमी स्किमीचे बद्दल उलयता तर डिपार्टमेंटान कितल्योश्यो स्किमी आसा रायट फ्रॉम तर तुमी अशी इमेजीन करीत जर जमीन एक जमीन तुमी इमेजीन केली जाल्यार ताका सायडीक फेन्सींग मारूं पर्यंत कवर गोरवां जनावरां येना जावपा खातीर थंय फेन्सींग करून मागीर फुडें उदकाचे पुरवठा करून उदका खातीर बांय मारून पंप घालपा मागीर स्प्रिंकलर ड्रीप हें घालपा अश्यो सगळ्यो सवलती आसा. पायपलायन व्हरपाक सवलती आसा हाका सबसिडी मेळटा. तर ह्यो सगळ्यो सबसिडी तर तूं घेतलो जाल्यार पयलीं जाय पडटा पळय तें कृशी कार्ड. कृशी कार्ड आमकां वेरी इम्पॉर्टंट आसता. तर त्याच कृशी कार्डा मार्फतच ह्यो सबसिडी दिल्यो वयता. तर सध्या तरी टोटल तिसवाडीन 1900 कृशी कार्ड जाल्ली आसा आनी सातांद्रे कॉन्स्टिट्युएंसी तर आमी घेवत स्पेसिफीक घेत जाल्यार अराउंड 500 अप्रॉक्सिमेट कृशी कार्ड तितूंतली सातांद्रे कॉन्स्टिट्युएंसीचीच आसा. तर जर हांव तुमचे कडेन इतलेंच मागता की सगळ्यांनी आपआपली कृशी कार्डां करून घेवची जी कोणी केल्लें आसा त्यो थोड्यो स्किमी घेताय बीन आनी जेंचे कोणें कृशी कार्ड ना तेंचे आमी ऑफिसान तेंकां सपोर्ट करपाक सदांच उपलब्ध आसा. तर तेणी आमकां फुडें तेंचे डॉक्युमेंट घेवन जे कितें लागता पळय तें चडशें कांय ना बारीकशें तेका आमचें एप्लिकेशन ऑलरेडी आसता थंय आनी आमचे ऑफिसर बसलेले आसता हेल्प करपाक. तर कृशी कार्ड पयलें करून घेवपाचें. तर खाजन शेतीचेर आतां कितें आमी स्किमी ज्यो लागता पळय त्यो पळोवया. एक तर खाजन शेत जेन्ना अमको सरान सांगलां की एश्योरंस दिलां की सुकून मेळटलें तर हें सुकून मेळ्ळें म्हणटकच सेकेंड काम जें आसा हेल्प करपाचें तें आमच्या ऑफिसाचें येता. तर आमच्या ऑफिसान कशें हेल्प करतलें तर बीं जें कोणाक जाय सॉयल टॉलरंट वरायटी ज्यो खाजनान जाता गोवादन 1, 2, 3 हें जें कोणाक तर इच्छा आसा हें रोयतलो जाल्यार तें आमकां येवन तेणें आपलें नांव आनी एड्रेस दिवन थंय लिस्ट आमकां दिवपाचें की आमी तें आमचे फुडें हेड ऑफिसाक घालून हें बी उपलब्ध करून दिवपाक प्रयत्न करतलीं. हें बी जें आसा तें अराउंड गेल्या वर्साक 34 रुपीज पर के जी आसलें
एक मनशाक 100 किलो लगून बी मेळटा, म्हणजे 40 केजी एक हॅक्टराक लागता, 10,000 स्क्वेअर मिटर जमनीक 40 किलो बी लागता, तर एक शेतकार अराउंड 100 केजी घेऊ शकता. 34 रुपीज पर केजी म्हटल्यार 30 रुपीज ताका गव्हर्मेंट फूल 100% सबसिडी दिता. वरचे 34 रुपीजचे वयचे 4 रुपया आहा ते शेतकऱ्या आपल्या बॉल्सांतले मात्शे पे करचे पडटले. तर हे झाले बियेणे. फुडें जर फेन्सींग घालूंक सोदता जाल्यार फेन्सिंगाक 75% सबसिडी आसा ऑन द स्टँडर्ड कॉस्ट. जे कोणाकूय इंट्रस्टेड आसा तर आमच्या ऑफिसान येवन हेची फुडली डिटेल्स घेवची. आणि SC ST फार्मर आसत जाल्यार ताका 90% सबसिडी आसा. जरी एक ग्रुप मार्फत तुम्ही करता, एकठांय जावन शेर्क घालपाक सोदता जाल्यार एका 90% सबसिडी आसा. पूण जेन्ना शेतकार सिंगल इंडिव्हिज्युअल करूंक सोदता तेन्ना ताका लिमीट आसा 2 लाख पर्यंत. एक शेतकऱ्याक 2 लाख लिमीट आसा. पूण जेन्ना कम्युनिटी फार्मींग म्हणून येता फुडें ग्रुप करून येता तर ताका मात ताका लिमीट ना. 90% सबसिडीचेर ताका हे फूल फेन्सींग घेवंक शकता. तर हे म्हाजे 2 स्किमी ज्यो इमिजिएट ज्यो आसा खाजना यूज करूंक जाता जाल्यार ह्यो म्हाज्या लक्षांत येता. तर हेच्या फुडें आनी कितेंय स्किमी जर तुमकां डिपार्टमेंटाच्यो घेवंक जायो जाल्यार फूल टोटल टॉप टू बॉटम म्हणजे स्टार्टींग टील एंड स्किमी आसा. म्हणजे जमनीन फेन्सींग घातलें, मागीर तितून बांय घातली, पंप घातलो, पायपलायन घातली, स्प्रिंकलर घातलो, तेजे फुडें झाडां रोवपा खातीर बियाणी वेजिटेबल सीड जे आमी 50% सेल आमच्या ऑफिसान आसता दोन्ही सिजन आमकां आसता. भात शेताचे तुमकां सांगले हांवें तर इवन दोंगराळ बाग आसा आनी तितून तुमी आंबे पणस तसले कितें रावपाक सोदता जाल्यार ताकाय बीन सबसिडी आसा. आनी हेजे फुडें सपोर्ट प्रायस, पेडी सपोर्ट प्रायस, कोकनट सपोर्ट प्रायस हाकाय बीन सरकार तुमी जी बील हाडून सेल करून दिला ते तितले पयशे तुमकां मेळपाक जाय. भाताचो फाटल्यान 20 रुपये मेळपाक जाय, नाल्ला फाटल्यान 12 रुपये मेळपाक जाय. सो हेजे पळय डिफरंस आसा. थंय बीन सपोर्ट प्रायस अशोर्ड प्रायस जो आमी म्हणटा तोय बीन शेतकऱ्यांक मेळटा. आनी कितें लॉस जालें, पावस येयलो तुमी शेत रोयल्ले आसा तर तें लॉस जालें जाल्यार ताकाय बीन शेतकरी आधार निधी म्हणून स्कीम आसा जर ती तुमी अप्लाय करूंक जाता. पण ही शेतकरी आधार निधी जेन्ना तुमी अप्लाय करता स्कीम अप्लाय करता ते विदीन 7 डेज ऑफ द डॅमेज हाडून ताजो फोटो ते एप्लिकेशना बरोबर हाडून दिवपाक जाय. विदीन 7 डेज ऑफ द डॅमेज आमी येवन इन्स्पेक्शन करपाक जाय करचें पडटा आनी ताका तुमचे लॉस तेय बीन कॉम्पेन्सेशन मेळटा अशे स्किमी आसा. तर हे सांगून हांव म्हाजे 2 शब्द सोंपयतां. थँक्यू. देव बरें कर रोशन कर. आतां मागता बाय वर्षा होबले हाचे लागीं प्रोजेक्ट एस्टन 1 गोवा स्टेट बायोडायवर्सिटी बोर्ड सगळ्यांनी ताका ताळयो दिवच्यो. नमस्कार. डिग्निटरीज ऑन द डेज अँड आफ्टर डेज. हांव वर्षा हुबळे गोवा स्टेट बायोडायवर्सिटी बोर्डान काम करता. जाल्यार आमच्या मेन ऑब्जेक्टीव कितें आमच्या कामाचो की कन्झर्वेशन ऑफ बायोडायवर्सिटी. बायोडायवर्सिटी म्हणजे कितें, आमच्या वाठारांत जी जीव जंतू आसा जनवरां आसा पळय तेंचें राखण करी. तर त्याच भशेन आमचे ट्रेडिशनल आमचे दायज पळय आमच्या जाणटेल्यांनी आमकां दवरल्या ते सांबाळून दवरपाचें काम आमी करता. हांव सांगूंक सोदतां की तुमच्या प्रत्येक पंचायत लेवलार एक कमिटी आसा, बायोडायवर्सिटी मॅनेजमेंट कमिटी. आतां सपोज नेवरा जाल्यार नेवरा बायोडायवर्सिटी कमिटी आसा. तेंचे मुख्य काम कितें आसलें की पीपल्स बायोडायवर्सिटी रेजिस्टर करपाचें. म्हणजे कितें, लोकांचो एक रेजिस्टर बूक, त्या बुकान तुमच्या गांवांत कितें जनवरां झाडां पेडां आसा बांद आसा सगळें ताजो रिकॉर्ड केल्लो आसा. नेवऱ्याच्या BMC चेअरपर्सन आसलो अवेलिनो सर नास, पण तेंचे कलीग तेंच्या वांगडा जें काम केलें नायक सर ते आसा. तेंच्यांनी एक बरें काम केलें, PBR वेलिडेट केलो आनी स्टेट लेवलार वेलिडेशन जालें तेजें. तेज्या उपरांत आमकां 3 एप्लिकेशनां आयिल्लीं ह्या सांतांद्रे कॉन्स्टिट्युएन्सी. म्हणजे एक 3 आसली ती आजोशी मांडूराची. त्या 3 एप्लिकेशनांतलें 1 एप्लिकेशन अप्रूव जालें आनी 1 लाख रुपीज डेपोजीट केला ICAR कडेन. ते तुमकां हेल्प करतले ते करून घेवपाक. आमचे कडेन एक ग्रीन स्किलींग कमिटी म्हणून आसा.
त्या ग्रीन स्क्रीन कमिटीच्या अंडर आम्ही बान रिस्टोरेशन करता. पण बान रिस्टोरेशन करता मातशे वेगळे तरेन, म्हणजे आमचे जाणटे लोक कसे करताले, बान मानी वापरून जावं आणि किती चिकोल घालून बीन ते चिकोल कुसून ते बॉम्ब भरप बीन तसे. वो एक्सपेरिमेंट आम्ही एक 500 मीटरचे चोंडा गावात करून पहिलो. आणि लोक म्हणजे किती भायले हाडूंक ना, दुसऱ्या गावातले घेऊंक ना, चोंडाच्याच लोकांनी जे जाणं असले पण ते करपाक थोडे थोडे, आणि त्यांच्यानी जाणं असलेल्यांनी धाकट्या भुरग्यांक शिकयले, आणि त्यांच्यानी पोंदळांतल्यान घालून चिकोल भायल्यांतल्यान भितर हाडून सारखे बांद बांधले ते आणि परत करून दवरला. लास्ट इयर केल्लो त्यांच्यानी कम्प्लीट, अजून पर्यंत सारखं असा. सो एक सक्सेस स्टोरी आमच्या बांधात. त्या अराउंड त्यांनी मिनिमम 3 लाख रुपये असे लागले त्या 500 मीटर करपाक. दॅट वॉज जस्ट अ पायलट प्रोजेक्ट. आम्ही किती ठरवला की नेक्स्ट आमकां अशी थोडी ऍप्लिकेशनां येत जाल्यार थोडेशे फंडींग घेऊन आमच्याच गावातल्या लोकांक जॉब मेळटलो, आणि दे कॅन यूज दॅट फंड अँड रिपेअर देअर ओन बांस फॉर कन्झर्वेशन. थँक्यू. देव बरें करूं वर्षा भाई. आतां हांव मागतां बा प्रमोद जोशू, असिस्टंट डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चर, हाचे लागीं सगळ्यांनी ताका ताळी मेळचे. सगळ्यांत पयलीं हांव स्वागत करतां तुमचे सगळ्यांचे ह्या कार्यक्रमा खातीर. आनी आयची आयचो जो कार्यक्रम घडोवन हाडला ओके, ते आमचे ह्या वाठाराचे आमदार श्री गिरीश बोरकर ओके, हिंका माचेर आणि मानेश बसला, तिचे सगळ्यांचे स्वागत. सगळ्यांनी आमकां ताळ्यो मारल्यो, पण सगळ्यांत पयलीं ताळी तुमकां सगळ्यांक जाय की सगळ्यो खुर्च्यो भरलेल्यो आसा आणि ह्या वाठाराचे जे शेतकार आसा ते आयज हांगा उपस्थित आसा. खूब बरें दिसलें की पयलीं दोग जाण फुडें सरले, एक हांगचे जाणकार आणि जागरूक शेतकार जिंकां दिसता आयजूय की तिंच्यांनी ह्या वाठाराची जी शेती भरपूर वर्सां पयलीं जे कसताले ती आयजूय परत जीवन जावची. आणि खूप बरं दिसता की हांगा ह्या वाठाराचे सरपंच असा आणि आमचे आमदारूय असा जिंका एक तळमळ असा की ही शेतां परत पुनर्जिवीत करपाची. आणि खूप बरं दिसता की ह्या वाठाराचे सगळे जे सरकारी अधिकारी असा ते आयज हांगा उपस्थित असा इतल्याच खातीर की ही शेतां परत पुनर्जिवीत जावपाक शकता. हांव ह्या कार्यक्रमाक शुभेच्छा दिवपाक सोदता. कार्यक्रमाचे नाव सुद्धा खूप सुंदर असा, फार्मर्स कनेक्ट, म्हणजे शेतकऱ्यांक एकटा हाडपाचो. तुमकां सगळ्यांक हांव शुभेच्छा दिवपाक सोदता. इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स 2023 हे जे वर्स आतां आमचे चालू आसा ते युनायटेड नेशन्स ओके ह्या संस्थेन आंतरराष्ट्रीय पोशण धान्य वर्स म्हणून जाहीर केला. आता पोशण धान्य म्हणजे कितें? आमच्या गोंयांत नाचणी सगळ्यांक खबर आसा, आमी नाचणी आंबील खाता, आमी तिजान करता आणि आमी भाकऱ्यो करता, पण आता मातशी कमी झाला बरोबर न्ही. नाचणी जशी कमी झाल्या तशी आंबील आणि तिजान आणि भाकऱ्यो कमी झाल्या. त्या खातीर भारत सरकारच्या आग्रहा खातीर युनायटेड नेशन्सान याची हो मुद्दो लक्षात धरून ह्या वर्साक नाचणी आणि वरी आणि हेर जवार बाजरा हो वर्ष घोषित केला. तर हांव तुमकां सगळ्यांक ह्या वर्साची शुभेच्छा येतात. आणि आमच्या ऍग्रीकल्चर डिपार्टमेंटाच्या वतीन इतलें सांगपाक सोदता, ह्या वर्सा जर कोणी जर नाचणी आणि वरी ह्या पिकाच्यो जर एक पीक घेवपाक सोदता जाल्यार गोंय सरकार मिनिकिटच्या माध्यमातल्यान ZDO ऑफिसांच्यान तुमकां ते फ्री मिनिकीट दिवपाक शकतले ओके. आयज म्हाका हांगा सांगपाक खुशी भोगता की आमच्या आमदार सरान आमच्या डिपार्टमेंटाक लॅटर केल्ले आणि आमच्या डायरेक्टरान एक अशी टीम धाडल्या जितून आमचे सॉयल कन्झर्वेशनाचे इंजिनियर जावन आसा, आमचे झोनल ऍग्रीकल्चर ऑफिस तालुक्याचे अधिकारी जावन आसा, खाजना खातीर जे कितें करपाक मेळटा तेजी टीम ऍग्रीकल्चराची हांगा उपलब्ध आसा. तुमच्या भितर जर कितेंय जर प्रश्न आसात तुमी अवश्य तिंका विचारपाक शकता, तिंच्या ऑप्शनांनी तुमी सांगपाक शकता. आणि एक तुमी एक जाणून घ्या, जशें हांगा सांगला तशें की सुरवात कोणा कडल्यान जावपाक जाय? व्हेरी गूड, शेतकार बरे जागरूक आसात. सुरवात तुमचे कडल्यान जावपाक, कित्याक मानसिकारूय तुमीच आणि शेतकारूय तुमीच बरोबर न्ही. सो सुरवात तुम्ही एक पावल फुडें हाडा. गोंय सरकारचे कृषी खाते 10 पावलं फुडें आसा. गोंय राज्यांक 47,000 कृषी कार्डां शेतकऱ्यांक दिल्ली आसा. आणि म्हाका अजून एकदां शाबासकी दिवपाक जाय आमच्या आमदारांक की तिंच्यांनी नवीन कार्यक्रम जो सुरवात केल्लो आसा की शेतकऱ्याच्या नांवाचेर, आयच्या शेतकऱ्याच्या नांवाचेर जमीन हाडप,
कित्याक जमीन आसा ती पुर्वजांच्या नावाचेर आसा आनी कांय कारणावस्त केन्ना केन्ना सबसिडी घेवपाक त्रास जाता. पण एग्रीकल्चर डिपार्टमेंट एकमेव अशें डिपार्टमेंट जावन आसा की तेंच्यांनी आमी मालकाकूय सबसिडी दिता, कुळाकूय सबसिडी दिता, केअरटेकराक तेकाय सबसिडी दिता, लीज आसा तेकाय सबसिडी दिता आनी थोडे ओरल अंडरस्टँडिंगाचेर बाबा आपूण तुजी जमीन कसता तिंका आमी सबसिडी दिता. पण इन्फ्रास्ट्रक्चर सबसिडी ना, अशोर्ड प्रायस जी अशी धाकटी धाकटी सबसिडी आसा ती आमी तिंका दिता. तर खूब बरी गजाल तुमी सगळ्यांनी पुढाकार घेवचो आनी तुमी सगळ्यांनी जसे आमदार सर म्हणटा की आपापली जमनीचो जो मालकी हक्क आसा तो आपल्या नावात करून घेवचो. आता आमी खाजन शेतीचेर येऊया. खाजन शेती बद्दल हांव एक धाकटीशी योजना सांगता, पण एक प्रॅक्टिकल आणि या सिजनात आम्ही ती करपाक शकता अशी योजना आसा. जर तुमच्या भितर जर कोण शेतकार रेडी आसा आणि तुम्ही एक विचार केलो की आम्ही अमूक जागो या खाजनात एक मॉडेल म्हणून डेव्हलप करूया, जाल्यार राष्ट्रीय कृषी विकास योजना म्हणून एक भारत सरकारची योजना आसा, त्याच्या अंतर्गत आम्ही एक प्रोजेक्ट घेऊन सोदता. तितून भारत सरकार 60% फंडिंग देता आणि 40% राज्य सरकार दितलो. त्याजो आम्ही या वाठारांत सर्वे एक आठवड्या पहिली ऑलरेडी केल्लो आसा आमच्या झेडओच्या माध्यमातल्यान. तुमच्या फुडाकारांत जर कोण शेतकार इंटरेस्टेड आसा आणि आमदार आणि सरपंचांच्या सहकार्यान वो प्रोजेक्ट आम्ही जर सिलेक्ट केलो तुमच्या गरजेनुसार की बाबा एक बांध आसा स्लुईस गेट मोडल्या आणि त्याला किती करपाक आमचे थंय एक आमचे उदकाचे सोर्स आसा पण त्याका आमकां निवळ करपाक जाय, तो गाळ काढपाक जाय, सरांत घालते भशेन पायपांतल्यान गाळ काढपाक जाय. आणि किती करपाक जाय तुमकां त्याच्या शेतान रोपी व्हरायटीज जर जाय, जशें आमचे झेडून सांगले गोवा धनत्री आसा, आमी तुमकां गोवा धनत्री दिवपाक शकता. वो एक आमी प्रोजेक्ट करपाक शकता आणि शेतकऱ्यांच्या सहकार्यान वो प्रोजेक्ट आमी वो फुडें व्हरपाक शकता. जशें आमचे झेडून सांगला की 90% सबसिडी आमी कम्युनिटी फार्मिंगाक दिता. तुमच्या भितर जर एकटो शेतकार फुडें सरपाक सोदता ताका दिसता की मातशें आपल्याक कठीण जातलें, पण जर 10 शेतकऱ्यांनी जर विचार केलो आनी जर फुडें सरले आनी एक सगळ्यांनी मिळून एक फॅन्सींग बांदलें, सगळ्यांनी मिळून एक ट्रॅक्टर घेतलो, सरकार 90% पर्यंत सबसिडी दिवपाक शकता. 90% कम्युनिटी फार्मींग खातीर. आतां प्रत्येक तालुक्या खातीर गोंय सरकार आनी भारत सरकारच्या माध्यमांतल्यान आमी एक फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन करता, FPO, म्हणजे शेतकऱ्याची संघटना. ही शेतकऱ्याची संघटना कित्याक, शेतकऱ्याक जर सारे जाय, शेतकऱ्याक जर बीज जाय, हेवटेन तेवटेन एकट्यान हाडून म्हारग हाडच्या पेक्षा तुमच्या संघटने मार्फत फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन मार्फत जर तुम्ही जर बी हाडले, सारे हाडले, वखदां हाडली आणि तुमचो भात तुम्हीच विकत घेऊन कोणाक दुसऱ्याक जर दिलो जाल्यार शेतकऱ्यांक ताजो फायदो जावपाक शकता. फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन, तुम्ही चड माहिती तुमच्या विभागीय कृषी कार्यालया कडल्यान तुम्ही घेवपाक शकता. शेतकार जेन्ना फुडें सरतलो तेन्ना ताका सगळ्यां पयली कितें जाय, दूड जाय न्ही, शेत करतलो जाल्यार पयसो जाय. पयसो जाय जाल्यार पयसो एक तर शेतकऱ्या कडेन आसपाक जाय, नाल्यार ताणें कोणा कडेन रीण घेवपाक जाय, बरोबर न्ही. रीण खंयच्यान घेतलें, बँके कडल्यान. जाल्यार भारत सरकार आनी गोंय सरकारची मिळून अशी एक सुंदर स्कीम आसा, तुमकांय सगळ्यांक खबर आसतली, किसान क्रेडीट कार्ड. किसान क्रेडीट कार्ड 1,60,000 पर्यंत जर तुमी जर लोन जर घेता जाल्यार ताका श्युअरिटी दिवपाची गरज पडप ना, पण तुम्ही ते रेगुलर त्याचो जो कितें आसा एक इन्स्टॉलमेंट तो टायमार पे करपाक जाय, जाल्यार तुमकां 0% रेट ऑफ इंट्रस्टान लोन मेळपाक शकता. 0% रेट ऑफ इंट्रस्ट. सपोज जर खंयची बँक जर तुमकां कदाचीत असहकार्य करता हे करपाक, जाल्यार तुमी तुमच्या कन्सर्न विभागीय कृशी कार्यालय म्हणजे ZDOC तुम्ही त्याची नोंद दिवपाक शकता आणि तुम्ही आमच्या डिपार्टमेंटात सुद्धा कळपाक शकता जर कोण असहकार्य करता. सगळ्या बँकेन दिवपाक जाय. आता योजना कशी आसा, रेट ऑफ इंटरेस्ट आसता 7%. रेट ऑफ इंटरेस्ट आसता 7%. भारत सरकार दिता 3% माफ, म्हणजे उरले कितले 4%. 4% राज्य सरकार तेजेर माफ करता, पण इन्स्टॉलमेंट टायमार भरपाक जाय. ओके, आता हे जाले 1,60,000 पर्यंत. जर शेतकऱ्यांक दिसता की आपल्याक आणि चड लोन जाय, 3,00,000 पर्यंत लोन जर जाय, जाल्यार ताका सुद्धा 0% रेट ऑफ इंटरेस्टान लोन मेळपाक शकता, पण ताका जमनीचे त्याचे कागदपत्र त्याचे कडेन आसपाक जाय. ताका सुद्धा 0% रेट ऑफ इंटरेस्टान लोन मेळटले. गोंय सरकारान हेच्या फुडें एक पावल मारलेले आसा आणि 5,00,000 पर्यंत सुद्धा जर कोण लोन घेता मशिनरी खातीर, ट्रॅक्टर खातीर, पावर टिलर खातीर, ताका सुद्धा गोंय सरकारची फक्त 4% व्याज माफाची योजना आसा. म्हणजे सपोज तुम्ही जर बँके कडल्यान जर 11% रेट ऑफ इंटरेस्टान जर लोन जर घेता जाल्यार
तुका तेजेर गोंय सरकार भारत सरकार कांय दिना पण गोंय सरकार 4% लोन तेजेर माफ करता उरलेले इंटरेस्ट तुमी बँकेक भरपाक जाय. डिपार्टमेंटाच्यो भरपूर योजना आसा 60-62 योजना आसा तुमकां हांव सांगत गेलो जाल्यार हांगा एकटोच हांव उलोवपी जातलो पण भरपूर योजना आसा डिपार्टमेंटाच्यो 20,000 लोक वर्साक त्या योजनांचो फायदो घेता. तुमकां दिसता की तुमच्या गांवांत येऊन तुमकां ट्रेनिंग दिवपाक जाय तुमकां ट्रेनिंग दिवपाची कॅपॅसिटी आमची न्हू कित्याक तुमी जाणकार आनी जागृक शेतकार पण तरी पण जर तुमकां दिसता की आयच्या टॅक्नॉलॉजी बद्दल कितें जर तुमकां म्हायती जर दिवपाक जाय जाल्यार आमची आत्मा म्हणून एक संस्था आसा एग्रीकल्चर टॅक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी त्या संस्थेच्या माध्यमांतल्यान आमी झेडीओ कडल्यान तुमच्या गांवांत तुमी खंय येवपाची गरज ना तुमी एक धाकटोसो ग्रूप तयार करपाचो फक्त झेडीओक एक उतर धाडपाचें की बाबा आमच्या गांवांत आमकां ह्या विशयाचें ट्रेनिंग जाय आमच्या तुमच्या गांवांत येवन आमचे ऑफिसर तुमकां ट्रेनिंग दिवपाक शकता. सो भरपूर योजना आसा. ट्रॅक्टर जर जाय तुमकां भाड्याक सुद्दां गोंय सरकार 50% सबसिडी तुमकां ट्रॅक्टर तुमच्या शेतांत पावपाक शकता पण केन्ना केन्ना फुडें फाटीं जावपाक शकता. फुडें फाटीं म्हणजे कितें आसा आमचे ट्रॅक्टर आसता 40-50 सिजन आसता वांयगणाचो एकूच किंवा सड्डाचो एकूच सिजन आसता मागपी लोक आसता 1,000-1,500 सो केन्ना फुडें फाटीं जावपाक शकता पण शेतकऱ्या खातीर आमच्यो मशिनरी उपलब्ध आसा. आतां जर शेतकऱ्याक दिसता की बाबा सरकारची मशिनरी पावना जाल्यार तुमी कितें करपाक शकता तुमी जर तुमचो ग्रूप तयार जर केलो 90% सबसिडीचे तुमी तुमच्या गांवांत एक मशिनरी ग्रूप तयार करपाक शकता. आतां म्हापशे एक मशिनरी ग्रूप आसा मडगांव मशिनरी ग्रूप आसा अशे आमचे 20-22 मशिनरी ग्रूप आसा ते कितें करता तिंच्यांनी सरकारच्या सहकार्यान मशिनरी विकत घेतल्या आनी ती आपल्या शेतकऱ्यांक डायरेक्ट 50% सबसिडीचे भाड्याक दिता. म्हणजे जर 800 रुपया जर ट्रॅक्टराचे वर आसा खणपाक जाल्यार तो शेतकऱ्या कडल्यान 400 रुपयाच घेता आनी 400 रुपया तो डिपार्टमेंटा कडल्यान परत तो मागून घेता. तशें गोंय अशें आमचे भरपूर राज्या भितर एक अशें राज्य आसा ज्या राज्यांत अश्योर्ड प्रायस योजना आसा. अश्योर्ड प्रायस म्हणजे कितें जर तुमी जर भात जर विकता जाल्यार भाताक 20 रुपया मेळटले हे तुमकां पयलींच खबर आसतले भाताक 20 रुपया मेळटले जी भारत सरकारची MSP आसा मिनिमम सपोर्ट प्रायस ती 20 रुपया आसा 20 रुपया 40 पैसे आसपास ती गोंय सरकार इन एडवान्स तुमकां सांगता की आमी तुमकां 20 रुपया दिवपाक शकता. सपोज तुमकां दुकानदारा कडल्यान जर 18 रुपया मेळ्ळे एक ज्योती खातीर पण ह्या वर्सा खूब बरें जाल्लें आसा की ज्योतीक 25-26 रुपया किलो रेट मेळ्ळो आसा खूब बरो रेट मेळ्ळो आसा आनी शेतकऱ्यांकूय बरो रेट मेळ्ळो आसा. फक्त हांव इतलें सांगपाक सोदतां तुमी सगळ्यांक उपस्थित आसात तुमी बऱ्या भशेन शांतपणे आयकले पण ह्याचो फळ केन्ना मेळटले जेन्ना तुमी एक पावल मातशें फुडें मारा तुमच्या कडल्यान एक होकार दाखया आनी तुमी जर RKY तो प्रोजेक्ट घेवपाक जर सोदता सर जाल्यार तुमी आमचे एक झेडीओ सांगपाक शकता नाल्यार आमच्या डिपार्टमेंटाक बरोवपाक शकता एक तो खाजनाचो आमच्या RKY प्रोजेक्ट घेवपाक हाडटा ताजो फक्त गव्हर्मेंट ऑफ इंडिया कडल्यान अप्रुवल घेवचे पडटले. जाल्यार एक पावल फुडें पावला एग्रीकल्चर डिपार्टमेंटाची भरपूर पावलां आसा आनी जर तुमकां दिसता की तुमकां कोणा कडल्यान असहकार्य मेळटा जाल्यार तुमकां आमचो डायरेक्टर सदैव शेतकऱ्या खातीर आसा डिपार्टमेंट शेतकऱ्या खातीर आसा तेन्नाय तुमी आमच्या डिपार्टमेंटाक कळपाक शकता. ओके सगळ्यांक देव बरो दीस दिवं सगळ्यांक थँक्यू वेरी मच. देव बरें करूं देव बरें करूं बाब जोशू. आतां हांव मागतां आमच्या कोण उलोवपाक सोदता सगळ्यांक देव बरोबर म्हणटा तुमकां सगळ्यांक देव बरोबर म्हणटा. आता एकूच रिक्वेस्ट आसा जेन्ना आमी कंप्लेनी मामदाराक करतात तेन्ना मामदार कांय एक्शन घेना सारकें न्ही. तुमी सांगात जर मामदार एक्शन घेतात जाल्यार खातां बुडटली काय सुट्टली. हांवूय एक चेअरमॅन हांवेंय काम केलें सगळें म्हज्या वांगडा काम करतना आनी आमचो दोनूय आमचो फर्स्ट काँग्रेसा एक इंजिनियरूय आमच्या वांगडा हांवेंय काम केल्लें आसा तेन्ना हेजेर मामदार आमी कितें कंप्लेन केली दुसरे हेजेर तेन्ना तो एक्शन घेना तेन्ना तुमी कितें करूंक शकता हाजे कडेन कंप्लेनी खूब आसा मामदार केल्ल्यो ओपन तेका डायरेक्ट डोर्स ओपन करून दिल्ली तेका सगळे फोटोग्राफ दिल्ले आहा इवन तुमकां हाडून दाखयले हांवें तेन्ना तुमी कितें म्हणूंक शकता तेजेर आतां इतलेंच जाय जाल्यार हांव येवंक शकता तुमच्या कडेन मामदारा फुडें. बेसिकली आमच्या कडेन हांगा तलाटी बी आसा जे कंप्लेन्स तुमी दिल्ले ते कंप्लेन्साचे फॉलोअपूय आमीही करता एवरी टायम आमी सांगता पण तुमकां खबर आसा की खंय कितें चुकी जाता त्यो कारण चुकी करपी ते मनीस
गांवचेच आसा ते पयसले कोण ना सो हे सगळ्यांनी समजून घेवपाक जाय आणि मामलेदारान आम्ही ऑलरेडी मामलेदार हाडून एव्हरी टायम हाडून हाडून दाखयता तांकां एव्हरी टायम बान मोडटा कवडा मोडटा खूप किती किती चालूच असता आणि तलाटीक तुम्ही किती तुमचा इश्यू असा तो पहिलू म्हणजे तलाटीक सांगपाचो हांगा आमचे लोकल तलाटी दोन्ही तलाटी असा आणि ते पहिलू इन्स्पेक्शन करतले साईट विजीट करतले आणि तुमका जे रिपोर्ट असा तो दितले आणि तो रिपोर्ट किती असा झाल्यावर हा मागीर ते मामलेदारा कडल्यान जाऊ डेप्युटी कलेक्टरा कडल्यान ते फॉरवर्ड करू शकता हेच्या पहिले हांवें डेप्युटी कलेक्टराक पासून सांगला हेजी किती इश्यू असा तो मिनिस्टरा कडेन रेव्हन्यू मिनिस्टरा कडे पासून पावला रेव्हन्यू मिनिस्टराक पासून सांगलेले असा की हांगा एन्टायर जे खाजून थोडी अमेंडमेंट्सूय जावपाक जाय तिवूय अमेंडमेंट्स मागलेली असा की हांगा किती चेंजीस जावपाक जाय ती आणि त्या पद्धतीन त्यो चेंजीस करून घेवपाचे आमचे काम असा आणि विधानसभेनूय आम्ही ती चेंजीस मागतले की खंयचे खंयचे अमेंडमेंट्स जी खाजन शेतीक लागून जाय एग्रिकल्चराक लागून लागतात ती आम्ही चेंजीस करपाक लागतो आम्ही जेव्हा कंप्लेन करतात तलाटे काढतात त्यांना तलाटी दुसरे रिपोर्ट कित्याक इव्हन हांवें आतां सुचिता अनुभव ताका गेल्ले म्हाजे शेत हाडून दाखयले हांवें ते नेरयला तितूंत सांगला ताणे तो रिपोर्ट दिवंकूच ना ताणें 10 वर्सां शेत रोवंकूच ना म्हणून दिला जर चेअरमॅन सांगता 10 वर्सां चेअरमॅन तुमच्या शेतार रोयला जाल्यार तो चेअरमॅन कसो जावंक शकता तो टेंडर कसो जावंक शकता म्हाका सांग आतां जर 10 वर्सां शेत बुडो ना जाल्यार ते मामदारांनी कितें एक्शन घेतल्या आमी कंप्लेनी वर्सान वर्स करीत आसता दारां मोडलेली आसता कवडां मोडलेली आसता कशी मोडटा ती हांव आसलें कित्याक म्हणून आसली हांवें बांद केलें जाल्यार बांगा ट्रक दिसरी खरें वयताले आतां सायकल वता तुजे कडेन मनीस वचून येतना बांद हांव सगळो कळप जाल्लो आहा सरान पयलो आसतलो सर आमकां सगळ्यांना हेल्प करता आमकां बंद कळप जालो केन्ना फाटोफाट केन्ना गांवांत उदक शकता घरांक लागता तेन्ना कोण एक्शन करता आमी खूब कंप्लेन करता आरटीआय मागलो आरटीआय आसलो तेच तितून सगळे तितून आहा भितर अडेज दोन तीन जाल्ले आहा कांय उपयोग ना म्हाका जे मामदारा फुड्यान हांव येता तलाटी फुडें हांव सर हांव हांव येता देव बरें तुमचे देव बरें करू बाब हॅलो आमचा धाकटो भाव कहो विष्णू विरेश बोरट विरेश आहा पळय तो धाकटो भाव कहो आनी ही टूक इंट्रस्ट तेणें आहा पळय ते भरपूर कावजां सुटी इंट्रस्ट घेयलो कित्याक हो एक आमचो मिनिस्टर आहा जो सगळ्यांक लहान स्टेजीर सुटी आहा ते वयर सरता आनी त्या पासत म्हाका आहा ती चड आपुरबाय जाली चड आपुरबाय जाली आहा पळय ते हेणें आहा ती इनिशिएटीव घेतली म्हणून पूण हांव तुमकां सांगूंक सोदतां आमी फार्मर्स आहा पळय ते सगळ्यांहून गरीब सगळ्यांहून गरीब आमकोड्यान आहा पळय ते कांयच कॅपेसिटी ना कोणूय आमकां आहा पळय ते धांवटयता कोणूय आमकां मारूंक येता आमकां आहा पळय तेका फायट करपाक गटाय ना आनी आदी आहा पळय ते कोण आहा ते कोणाक आमकां आहा पळय ते मातसो आदार दितले म्हणून जाल्यार कोण नासलो आतां समज माकोड्यान आहा पळय ते एक शेत आहा खाजणान शेत आहा जाल्यार हांव ते शेत दोतोर हांव माती घालून वयर काडीत आनी हें करी तूं चिकलान भरीत जाल्यार आहा पळय ते इमिजिएटली पंचायत येतली म्हाका विचारून आमच्या घरा कडेन की आहा ते हे तुवें शेत आहा पळय ते कशें बुडयलें आयज जर आहा ते थिंगा माड लायले जाल्यार आयज म्हाका फायदो आहा शेतांचे सोतेर हांव माड लाय जाल्यार फायदो आहा कितें फायदो म्हाका आहा पळय ते जोतर आहा ते म्हाका कोहलेंच आहा ते कॉपरेशन ना ते तलाटे आहा पळय ते म्हाका हाट घेवचे न्हय अंच आहा पळय तो हाट घेवचे ना आमचे सगळे मनीस आहा पळय ते फकत हाट घेवपाक आहात पूण आमचे ओन कमिटी शेतकारांची कमिटी जी आहा ती आमच्या बराबर आसा सदनो लगीन आमच्या बराबर आमी तांकां विचून दिता ते आहा पळय ते मनीस कितें करता वचोन पयशे खाता हांव ओपनली उलयतां सदनोलो कांय करिना ते पयशे खाता आनी तुका जाय ते हे बुडोवन दवर म्हणटा कसलोच फायदो ना तूं म्हाका सांग आहा पळय ते शेतकार आमी आहा पळय ते आमकां नाडटाय 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 आनी आमकां सामके दोदीरपणान हाडलेले आहात कोणूच आमकां आहा पळय तो इंट्रस्ट घेयनासलो आयज आहा ते विरेश बोरकरान आहा ते विरेश बोरकरान आहा पळय हांव खरेंच मानता तेका की तेका एप्रिशिएट करप की आहा पळय ते ताणें आहा पळय ते आयज आहा ते आमच्या पासून उबो रावलो आनी
आणि असेंब्लीन पुत्यान उलयलो आणि हा त्याची स्पीच ऐकले आणि हा पण ते आमचं दिवाळे सायडीक लागता पण त्याने हा ते उलयलो आणि त्याने येणे उलयलो जर इट इज अ फर्स्ट थिंग इन आर गोवा दॅट ही हॅज कम अप अँड ही हॅज डन समथिंग फॉर अस आणि याच्या उपरांत या स्टेपा घेता पयली एक व्हडली खबर हांव म्हाजे सांगता हांव आहा ते सावदी अरेबियाला आहलो इतली वर्सां जाली हांव जेन्ना हा पळय ते घरा कडेन येवन प्रॉपर्टी प्रॉब्लेमा बसत पडलो तेन्ना हा पळय ते हांवें शेत रोवपाक गेल्ले इतलेशें उदक आसले शेतान तेन्ना हांवें रोव मारलो तेन्ना हांवें रोव मारलो रोव मारून आहा ते शेत बरें जाले इतले शेत इतले जाले पूण पळय जाल्यार आहा ते शेत आहा ते बुडोवन दवरले शेत आहा ते बुडोवन दवरले शेत पिकले पिकले आणि हा पळय ते शेत भागवले पूण आहा ते मानाय तेन्ना हा पळय ते शेतकार शेतकार आहा पळय ते भोव थोडे आसले वचपाक जाल्यार आहा पळय ते थिंगा बुडलेले इतू काय मिशनरी देवना सदमले जाल्यार आहा पळय ते तोहले अवतार कितें आमकां कसलोच आदार मेळना आमचे शेत आहा ते मोदे दोरयान हे जाल्यार थिंगा काय मिशनरी वचना जाल्यार तेन्ना म्हाका प्रॉब्लेम जाले की म्हाजे आख्खे शेत पिड्यार जाले आता हे पिड्यार कित्याक लागून हे जाता कोणाकूय इन्सारी जाल्यार म्हणटा हा पळय तो थिंगा बांद म्हणलेलो आहा त्या पासून विष्णू वगाक हांवें म्हटलेले की हो जो बांद आहा न्ही सारको आहा तो बाणस्तारी आहा पळय तो ब्रिजा कडेन लागता तो सामको तारीर आहा पळय तो वयता अक्षय तारीर हो ब्रिजा वयल्यान आहा पळय तो बांदाक आहा तो सारको घोटकोरा एक पावटी आणि त्याच्या वयल्यान दामोर घाला आणि लायट्यो घाला लेट द पुलीस पुलीस आहा पळय त्यो गाडयो मातशे भोंवदी म्हणून आणि थिंगा कोण मोडपाक वयचे ना जोतर आहा पळय ते वशे आम्ही करीत जाल्यार हो मेन बांद आमचो मोडचे ना आणि त्याचा फायदो घेऊन आहा ते मोडटात ते आणि म्हणतात तो मोडलेलो आहा तो मोडलेलो आहा आणि हे आपणाक जाय पळय ते हे काम करता हा कमिटी जाय जाल्यार कमिटी आहा ती आयकोना कमिटी म्हणटा आहा पळय ते आम्ही सांगले मानशेकराक मानशेकराक विचारी जाल्यार म्हणटा आम्ही कितें करूया आमचे आहा पळय ते तुमचे कमिटीक सांगा म्हणून जाल्यार कमिटी मेन आहा ती आमची विंचून काढलेली ते कमिटीक कोण सांगता कमिटीक आहा पळय तो करेक्शन कोण करतलो आपणाच्याच मनशांक आपणाच्यान आहा पळय ते मारूंक धांवतलो आनी ताका आहा पळय ते जेलीन घालतलो वो आहा पळय ते हांव माय सेल्फ वील गेट अरेस्टेड हांव आहा ते अरेस्ट जातलो तांकां मारूंक वचोन जाल्यार ही सगळी आहा पळय ते लूप होल्स आहाय लूप होल्स म्हणजे आहा पळय ते आमकां आहा पळय ते त्रासांक घालपी वस्तू आहाय ह्यो ज्यो आहा पळय त्यो करेक्ट करूंक जायो आयज आहा ते आख्या वर्ल्डान आहा पळय ते कॉपरेटिव्ह सोसायटी आहा फार्मरांची फार्मरांची कॉपरेटिव्ह सोसायटी आहा जाल्यार ते कॉपरेटिव्ह सोसायटीन अशें आसा की आख्खे हे शेत आहा पळय ते बाणस्तारी सोडी आहा पळय ते हिंगा आक्षी लागून सगळे शेत आहा पळय तो एक ट्रॅक्टर एक लिवपी मशीन आहा पळय ते आनीक आहा ते एक रोवपी मशीन आहा ते सगळे काम करता आनीक जो कोण शेतकार आहा तो करूंक सोदता जाल्यार तो आपणाचे तेका सोडटा आपणाचे करूंक सोडटा आनी जो आहा तो करूंक पावना आनी करूंक सोदिना पळय तेका आहा पळय ते फार्मर्स कॉपरेटिव्ह सोसायटी आहा पळय ते मिशनरी घालून हे सगळे काम करता आनी ती सारकी लायनीर दवरता सगळे आहा पळय ते माणशेचे हेचे तेजे ते कंट्रोलान दवरता जाल्यार अशे आमी कित्याक फुडें सरना आनी जे कॉपरेटिव्ह सोसायटी आहा पळय ते आख्याचे एरिया प्रमाणे आहा पळय ते तांकां ते पयशे दिता म्हणजे समज तो फायदो एक रुपयाचो जालो जाल्यार आहा ते तुजे एका धा पयशांचे शेत आहा जाल्यार ते धा पयशांच्या प्रमाणे तुका फायदो कितलो पडटा पळय तो तुका घरा कडेन धाडून दिता जाल्यार हे भाशेन करून आहा पळय ते आमच्यानी आमचो फुडार करूंक जाता आमची भुरगीं आहा पळय ती हुंय भायल्या देशांक वचोंक जाता हुंय कामांक वचोंक जाता आनीक आहा ते शेताचे पयशे मेळूंक जाता आनी शेत ग्रीन आख्खे आख्खे आहा पळय ते आख्खे बाणस्ता रिसोटी आक्षी आहा पळय ते आख्खे ग्रीन दिश्टी पडटले तुमकां थँक्यू व्हेरी मच देव बरें करूं तुका आतां हांव मागता बाबा
आजुसी मांडूर सरपंच बाब प्रशांत नायक हाचे लागी तेणे आपली दोन उतरां सांगची. नमस्कार सगळ्यांक. सगळ्यांक पयलीं माचयेर हांगसर ऑफिसर बसल्यात तेंकां देव बरें करूं. कित्याक आयज आयतार जावन तेंच्यांनी तेंचो आमचो बहुमूल्य टायम काडून ते हांगा येयले आमचे खातीर. तशेंच आमचे शेतकार भाव आमचे एक धाकटे अशे उल्यार ते इतले संख्येन हांगा उपस्थित रावले. सो तेंकां देव बरें. हेजे वयल्यान कळटा की तेंकां शेत रोवपाची हें आसा आमची इच्छा आसा तेंकां. देव बरें करूं इच्छा आसा तेंकां. सो हांव सगळे शेतकार भावांक देव बरें करूं म्हणटा आनी एकदां की ते धाकट्या टायमान येयले. तशेंच आमचे विरेश आमदार आमचो विरेश बोरकर हेका देव बरें करूं की तेजे मनान एक हें आसा. सो आमी सदांच उलयतात तुमी म्हणटले तो हांगसर स्टेजीर रावन उलयता आनी कितें हें करता. पूण आमी जेन्ना आमी फ्री टायमान केन्नाय उलयता तेन्ना तेजे मनान सदांच इच्छा आसता की आमचें खाजन लँड आसा तें रोवपाचें कशें रोवपाचें. आमी सदांच तेंच उलयतात. सो हितून दिसता की तेका आमची शेतां रोवपाची हें आसा इच्छा आसा तेका आनी ती तो इच्छा तेगेली पूर्ण करतलो हेची म्हाका खात्री आसा. तशेंच तुमकां एक सांगूंक सोदता की आमचे शेतान उदक येता म्हणटा. आमी सदांच उठून शेतान उदक येता करतात. आमचे बांद सारके ना म्हणटात. सो हांव तुमकां इन्फॉर्मेशन दिवपाक सोदता की आमचे चार बांदाचें काम ते सायडीन आदोसी मंडूर ते सायडीनच्यान चार बांदाचे ऑलरेडी टेंडर जाल्लो आसा. ती दोन हेंचो ऑलरेडी ते हें जाल्लें आसा काम स्टार्ट करपाचें आसा. सो हांव तुमकां सांगूंक सोदता बांद जर सारके जाले शेतान उदक येवपाना आनी आमी रोवपाकूय शकतले. चड वगत उलयना आनी खूब जाण उलोवपाचे आसा. देव बरें करूं. थँक्यू. देव बरें करूं प्रशांत बाब. आतां मागता नमस्कार सगळ्यांक. देव बरें करूं. आमचे स्पेशली आय एनकरेज हांव एका म्हजे भावाक आनी ह्या भाव भयणाक हांव देवाक आर्गां दिता. हो लोक मेवलो म्हण मनीस देवान हाडलो त्या किंगा आनी तेका सदांच रोजारान दवराय. तेका सदांच रोजारान दवराय आनी तेजे फॅमिलीक लोक रोजारान दवराय. कित्याक तेका लग्न मारूंक येवपाक रेडी आहाय. तो बरें करता म्हणून ह्या गांवचे सगळें बरें करता. तेका लग्न मारूंक येवपा खातीर फॅमिलीक लग्न मारूंक येवपाचे आहाय हें तुमी जाणाय. हो म्हाजो भाव तूं आमगेर येयलो. सगळ्यांक सांगता म्हाजेर रागात जायना. हांव तुजो मोखता. तूं म्हाजो भाव तूं म्हाजो चेडो म्हाजो पांय म्हाजो माय बोल्लांकारिंगा सगळें वखदाय बोल्लांकार कोण तो वखदाय. म्हाजो पांय शेतकार म्हाजो ग्रँड फादर शेतकार हांवें दो आसा शेतान देंवतालो आनी शेतां मानूर तीं कितें जालें तीं तुमी दोळ्यांनी पळयताय. हो बांद आहा बांद ब्लॉक करताय थंय चलोंक म्हाका दिनाय उदक काडून. म्हाजे भावान कितले फावट शेत रोयले सगळें रोयताय. हेजे जाता भाव झगडटा सगळें बुडोवन काडटाय आनी तेका मारूंक भोंवताय. आतां हांव म्हाजो म्हाकाय मारूंक भोंवताय. हो भाव म्हाजो येयलो तेणें मागीर जालें कितें कितें जालें तुवें सांग सगळें म्हाका ना म्हाका मातशी म्हाजे बाबा सर्वे नंबर दी म्हण तुवें आनी हांव सॉरी हांव तूं सरपंच म्हूण हांव नको सॉरी. म्हाजेर म्हणटालो हो लंडनय गेला हांव दुबय तीस वर्सां कित्याक तांकां म्हाका काम मेळना आनी म्हाजेर हांवें तांकां जाले सर्वे नंबर कित्याक लागलो. एनीवे प्रेज गॉड हांव तुमकां डिस्टर्ब करना. म्हाजेर तो म्हणलो सर्वे दोग जाणून येयले आनी म्हणलो जाले हें कितें करूं न्ही म्हणलो ग्रावंड करूं. हांवें म्हणपा हें शेत आमचें पोट तुमचे भुरग्यांचे पोट हे म्हाका कडेन उलयनाका मागीर तेजे जाले प्रेज गॉड. सो म्हाका सॉरी हांवें हें सगळें वयर काडलें म्हण कित्याक आमी स्वत उलोवंक जाय आनी स्वताक मरोंक रेडी जावंक जाय. स्वताक भिलाय तुमी स्वताक भिले म्हणून आमकां अशें जाता. देव बरें करूं. देव बरें करूं सगळें मागता सगळ्यां ताय. पयले आमचे ऑफिसर्सांक पयले उलोवन जावं दी मागीर तुमी येयला प्लीज. तांकां वगो जाता प्लीज. ते पयसुल्यान सावन येयल्या देव बरें. तर आतां हांव मागता आमचे बाय सोनाली लागी हाणें मातशे येवन दोन उतर आसा. देव बरें सगळ्यांक ताका ताळयो मातशे. स्टेज वरती उपस्थित मान्यवर आणि तिसवाडीतले किंवा तुमचं नाव पंचायतीचे सर्व शेतकरी बंधू आणि भगिनी यांना माझा नमस्कार. मी
नाबार्ड तर्फे आज बोलणार आहे. आणि नाबार्ड म्हणजे काय हे सगळ्यांना माहिती असेलच, तरी पण मी दोन शब्द सांगते की नॅशनल बँक फॉर ऍग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट मध्ये आमचं मेन काम असतं की आम्ही बँकांच्या बँक आहोत. म्हणजे जे बँक तुम्हाला लोन देतं त्या लोनला आम्ही बँकेना आम्ही ते लोन देतो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून घेऊन, किंवा या बँकांचं काम कसं आहे ते आम्ही बघत असतो. तर याच्या व्यतिरिक्त आमचं एक काम असतं ते म्हणजे डेव्हलपमेंटचं. तर जे आता फार्म सेक्टरमध्ये किंवा हे जे नॉन फार्म सेक्टरमध्ये जे आम्ही काम करतो ते आमच्या डेव्हलपमेंट कामामध्ये येतं. तर खाजन लँड विषयी सांगायचं झालं तर आता जे रायसादा सर सांगत होते आयसीआरचे, तर त्याच्यामध्ये आम्ही मागच्या एक दीड वर्षापासून बघत होतो की हे जे गोव्याचा खाजन लँडचा जो इश्यू आहे तो कसा आपल्याला ऍड्रेस करता येईल, किंवा त्याच्यामध्ये काय करता येईल की इकडचं शेतीचं उत्पन्न वाढेल किंवा इकडच्या शेतकऱ्यांना ती जमीन वापरता येईल. तर मग हा एक छोटासा प्रयोग म्हणून आमच्याकडे एक प्रपोजल आलेलं आणि आयसीआरने आम्हाला ते प्रपोजल दिलेलं. त्याच्यामध्ये असं होतं की जे मेर्सीज गाव आहे, मेर्सीज जे तुम्ही म्हणता, तर तिथे 2 ते 3 हेक्टर जमीन तिकडच्या शेतकऱ्यांनी सांगितले की ह्या खाजन लँड असल्यामुळे आम्हाला वापरता येत नाही आहे. मग आयसीआरचे जे टेक्निकल किंवा त्यांचं जे सायंटिफिक नॉलेज आहे, मग त्यांनी एक प्रपोजल बनवलं की त्या जागेवरती कसं छोटे छोटे बंद बांधता येतील, किंवा मग त्या बंदच्या मार्गे आपण जे चांगलं पाणी मिळेल त्याच्यामधून कसं आपण नवीन रोपं घेता येते, म्हणजे रब्बीमध्ये पण आणि खरीफमध्ये पण, किंवा इंटिग्रेटेड फार्मिंग म्हणजे फिशरीजचं पण कसं डेव्हलप करता येईल. तर आता हा सध्या प्रोजेक्ट आम्ही करतोय, त्याला नाबार्डचं फंडिंग फार जास्त प्रमाणात नाही आहे कारण हा पायलट प्रोजेक्ट आहे. तर सुरुवातीला आम्ही असं म्हटलं की हे जर प्रोजेक्ट जर चांगला सक्सेसफुल झाला किंवा ह्याचे जे फाइंडिंग्स आहेत ते आपल्याला कळले की नाही या खाजन लँडवर अशा प्रकारचे ट्रीटमेंट केले तर मग शेतकऱ्यांना फायदा होईल, किंवा मग ते आम्ही गव्हर्नमेंट ऑफ गोवाला सांगू शकू किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला पण सांगू शकू. तर या दृष्टीने सध्या तो प्रोजेक्ट चालू आहे, आयसीआर त्याला करते आणि मग त्याचा 3 वर्षाचा तो असणार आहे. मग तशाच प्रकारचा एखादा प्रोजेक्ट समजा आयसीआर म्हणा किंवा कुठला एखादा एनजीओ असेल तर त्याच्या मार्फत असे काही डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट किंवा असे छोटं शेत तुम्ही घेतलं काही असे 50 किंवा 60 शेतकरी रेडी झाले त्यांच्या ह्याच्यावरती फार्मवरती आम्हाला किंवा त्या एजन्सीला प्रयोग करायला द्यायला, तर तसा एक छोटासा उपक्रम इथे राबवता येईल. किंवा मग जसं मला सर सांगत होते बोरकर सर की इथे काय करता येईल, तर एक कॅपॅसिटी बिल्डिंगचा प्रोग्राम करता येईल की म्हणजे इथे कुठली रोपं लागू शकतील किंवा इकडे पाण्याचं कशा प्रकारे शेती केली तर जास्त चांगली शेती होईल, तर तशा प्रकारच्या प्रोग्रामला पण आम्ही सपोर्ट करू शकतो. इव्हन खाजन लँडचं जर म्हटलं हे 100-200 म्हणजे फार तुमची इतिहास आहे गोव्याचा की इकडे खाजन लँड किंवा हे वन हे जे तुम्ही प्रोटेक्ट केलेलं ते फार पूर्वीपासून चालत आलेलं, पण मध्ये काही वर्षांमध्ये ते दुर्लक्षित केलं गेलं त्यामुळे ते वन तुटतायत आणि मग ते पाणी आत येत आहे. पण ही जी तुमची प्रथा आहे ती खरोखर जपली पाहिजे आणि त्याच्यासाठी रिसर्च पण आणखी व्हायला हवं. ते पॉलिसीच्या थ्रू नाबार्ड करू शकतं किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला किंवा गोव्याला आम्ही सांगू शकतो की असं करायचं आहे. पण ह्याच्यासाठी क्लायमेट चेंज फंड पण आहे, म्हणजे जो नॅशनल लेवलवरती काही करोडमध्ये जो फंड असतो, कारण हे काम काही लाखांमध्ये होणार नाहीये, हे करोड ह्यासाठी लागणार आहे प्रोजेक्टसाठी. तर अशा प्रकारचा प्रोजेक्ट बनवून समजा स्टेट गव्हर्नमेंटने किंवा मोठ्या एजन्सीने दिलं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला तर इथे काही करता येऊ शकतं. किंवा काही लोन जसं नाबार्ड लोन पण देतं आरआयडीएफमध्ये मोठ्या मोठ्या प्रोजेक्टला, जसं तुमच्या बऱ्याचशा मेडिकल हॉस्पिटल्सला किंवा मोठे ब्रिज बांधायला, तर त्याच्यामध्ये पण हे खाजनचं कारण हे खूप मोठा प्रकल्प आहे तर त्याच्यामध्ये पण हे ऍड्रेस करता येईल. पण छोटं छोटं पाऊल टाकून ह्याची सुरुवात करायला हवी की आपल्याला एक्झॅक्टली कळलं पाहिजे किती आपल्याला खर्च येईल, तसा अभ्यास झाला पाहिजे, मग त्याच्यानंतर पण आपण हेल्प करू शकतो. इव्हन जीएसबीबी पण ह्याच्यामध्ये बरंच काम करते कारण तुमची गोव्याची जी बायोडायव्हर्सिटीचं जपण्याचं काम आहे ती नोडल एजन्सी आहे गव्हर्नमेंट ऑफ गोवाची, त्यांच्याबरोबर आम्ही मिळून काम करतो. मग अशा वेळेला समजा काही प्रपोजल आलं तर ते बीइंग अ नोडल डिपार्टमेंट फॉर क्लायमेट चेंज, हे क्लायमेट चेंजचा पण इश्यू आहे, याच्यामध्ये पर्यावरणाचा पण बरंच हात आहे पर्यावरण राखायला बंदचा, तर ते पण आपण घेऊ शकतो. म्हणजे त्याला पण काही जास्त मग मदत मिळू शकेल जर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा फंड आला.
तर हे एक खास बद्दल आणि मगाशी जसं जोशी सर सांगत होते की एफपीओ आम्ही करतोय ऍक्च्युली नाबार्ड इम्प्लिमेंट करतंय नोडल डिपार्टमेंट ऍग्रीकल्चर डिपार्टमेंट आहे पण तिसवाडीमध्ये सुद्धा म्हणजे नॉर्थ गोव्याचे 5 एफपीओ झाले आहेत त्यांच्या प्रत्येकाचे 300 मेंबर होतील इव्हन तिसवाडीमध्ये सुद्धा एक एफपीओ आहे तर त्या एफपीओचे कंपनी करून म्हणजे त्यांच्यातर्फे कसं शेतकऱ्यांचं जे उत्पन्न आहे ते एकत्र करून कसं विकता येईल ह्याचे पण आता सध्या प्रयत्न चाललेले आहे आणि उदाहरणच द्यायचं म्हटलं तर बिचोलीमध्ये एफपीसी एक सुरू झाली आहे त्यांनी जसं स्कीम गव्हर्नमेंट ऑफ गोव्याची जी स्कीम होती हे करायची अरेकनट तोडण्याची मशीन साठी सबसिडी स्कीम होती तर एका शेतकऱ्याने ती घेऊन ठेवलेली पण त्याचा काही उपयोग होत नव्हता मग त्यांनी जे एफपीसीचे चेअरमन आहेत त्यांनी विचार केला की ही अशीच पडली आणि समजा माझे शेतकरी मला जे सुपारी आणून देत आहेत समजा ते तोडायला ती वापरली आणि तो सुद्धा आमच्या एफपीसीचा मेंबर झाला तर सगळ्यांनाच फायदा होईल मग असं करून त्यांनी ते त्याला मेंबर करून घेतलं फार्मर्स प्रोड्युसर कंपनीमध्ये आणि आता त्याच्या मशीनवर बाकीचे शेतकरी सगळे ती सुपारी फोडण्यासाठी त्याचं ग्रेडिंग सॉर्टिंग करण्यासाठी उपयोग करतात म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण या समूहातून शेतकऱ्यांच्या समूहातून करू शकतो तिसवाडीच्या एफपीसी बद्दल झेडीओ मॅडमना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता म्हणजे समजा तुम्हाला पण कॉन्टॅक्ट करायचं असेल किंवा त्यांच्यामध्ये मेंबर म्हणून ऍड व्हायचं असेल तर ते सुद्धा तुम्हाला होता येईल एवढं मी सांगते आणि इव्हन बोरकर सरांना रिक्वेस्ट करेन की काही पुढचं समजा हवं असेल तर मग तुम्ही आम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता थँक्यू देव बरे करू बाय सोनाली बांदेकर आता आमचं फुडलं स्पीकर असतो त्याच्या उपरांत आमचं लास्ट आमचं बाप सायंटिस्ट असो सर मागता सगळ्या बसका घेऊन तर आता आमचं येतो बाप अमोल सर सर प्लीज तुम्ही माझे घेऊन दोन उतरा सांगची सगळ्यांनी त्याला ताळी देऊ माचेर बशिल्ले सगळे मानेस्त आणि म्हज्या गांवच्या इंटरेस्टेड शेतकऱ्यां आज आमदार बोरकार खूप काम करता म्हाका दिसता तो प्रत्येक वेळा खाजन लँड बद्दल उलयता आणि खाजनाचेर दिसता खंय 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 बंड मोडल्या खंय खंय खाजन रिवायव्हल जावपाक जाय हो बरो उपक्रम घेतला ताणी खाजन लँड रिवायव करप सादी गोष्ट न्हय कित्याक एक म्हणजे बंड असता हांवें बंड बांधल्या पयली फुटिल्ले तेन्ना गुळी घालून मदीं फोडून पूण ते बॉम्ब पडटा ताका कुल्ल्यो जबाबदार आसता ताका इफ्री जबाबदार आसता खुबश्यो गोश्टी आसा ताका जर काम केलें ना प्रत्येक दोन दोन तीन तीन वर्सांनी जाल्यार ते फुट्टले तशें आतां जे कितें चल्लां बांद बांदपाचें बाय वे ऑफ माती घालून ताजे किंवां शिमिटान बांदप हें म्हाका कितपत ताजे हें मेळटलें फ्रूट मेळटलें तें म्हाका खबर ना पूण हांव कॉंग्रेच्युलेट करता बोरकार तांचे सगळे हांगा आयले वांगडी आनी तांचे सगळे सरकारी अधिकारी आनी ताज्या उपरांत तुमकां कित्याक तुमी इंट्रस्टेड आसा म्हणून तुमी दाखयलां की आमकां शेतां लावपाक जाय नाल्यार आमचे वटेन बारा जाण कितें जाता शेतां लावपाचें ना तांकां तांकां खाजनाचो खाजन ना तांकां थोड्यांक बांदाचो प्रोब्लेम ना मागीर खारें उदक घेवपाचो प्रोब्लेम ना पूण तांकां इंट्रस्ट कितें की ते भरपाचे आनी तातूंत शॉपां बांदपाची किंवां आनी कितें करपाचें कमर्शियल ओपन सो तुमकां पयलीं हांव कॉंग्रेच्युलेट करतां कित्याक तुमी इंट्रस्टेड आसा शेतांत लावपाक हातूंत मातूय दुवा ना आनी हाची दखल सरकारी अधिकारी तशेंच आमदारांनी घेतिल्ली आसा पूण आतां मेन कितें की ते कशें रिवायव करतले तुमी कित्याक बंद हो फुटतूच आसा ताजे खातीर तो प्रोब्लेम जाता आनी ताका लागून जे कोण शेतकार मातशे पयस आसा बंदाच्या जे कमिटीन ना तांकां एक व्हडलो प्रोब्लेम जाता आनी तोय प्रोब्लेम बोरकार सोडोवपाचो प्रयत्न करता की तांची नांवां घालून ती शेत ती कमिटी व्हडली जावची बरोबर न्ही सो हो जो सगळो प्रोब्लेम आसा तो इंटरलिंक प्रोब्लेम आसा सो हो इंटरलिंक प्रोब्लेम कसो सॉल्व करपाचो हो तो खूब प्रयत्न करता
आणि ताका तुमचो तुम्ही ताका तेको दिवचो कित्याक तो जे कितें करता हे म्हाका दिसना आणि खंयचोच आमदारान हाजे पयली केला आणि खंयचोच आमदार ह्या गोंयान फुलभर करता म्हणून सो ताका लागून तुम्ही ताका एक ताळयेन ताजो हे करपाचो तुमचो आमदार जो पूण तुमकांय ताळयो कित्याक हांव मारता कित्याक तुम्ही हांगा आयला आणि तुम्ही इंट्रस्टेड आसा म्हणून दाखयला की शेतां लावप आतां शेतां लावपाची कशी ते तुमकां सगळें सांगिल्लें आसा की कशें त्रास जाता आनी कशें ते लावूं शकता आनी कितें कितें अडचणी येता आतां मेन की हीं शेतां कितलो दीस वतले रिवायव करपाक ताजे खातीर बोरकारान एक म्हाका दिसता ताणें 10,000 सगळीं गोंयची जर शेतां आनी बंद मारता जाल्यार किंवां रिवायव करता जाल्यार ताणें एक प्रस्ताव घाल्लो म्हाका दिसता 10,000 कोटीचो कळ्ळें 10,000 कोटीचो ताणें सरकार कडेन घाल्लो सरकार कितले इंट्रस्टेड आसा 10,000 कोटी सेंट्रल गव्हर्मेंटाक व्हडले पयशे न्ही तर सरकार कितले इंट्रस्टेड आसा आनी गोंयचे सरकार आनी सेंट्रल सरकार कितले इंट्रस्टेड आसा ते थोड्या दिसांनी कळटले की जर ताणीं हे 10,000 कोटींना थोडे तरी एक थोडे 1,000 कोटी सुद्दां दिले जर आनी ते बरे भशेन स्पेंड केले सारके जाल्यार ही रिवायव जावपाक चड वेळ लागचो ना हातून दुबाव ना कित्याक तुमचे सारकले शेतकार हांगा इंट्रस्टेड आसा म्हणून कळटा आनी जे सरकार म्हणटा की शेतकार इंट्रस्टेड ना शेतां लावपाक एग्रीकल्चर करपाक तांणी येवन पळोवपाक जाय आशिल्लें की हांगा कितले शेतकार जमिल्ले आसा जी शेतां लावपाक सोदतात ते हांव चड वेळ घेना आतां बाब कामत उलयतलो तुमच्या समोर सो मेन उद्देश कितें की जो हांणी उपक्रम घेतिल्लो आसा शेतां रिवाय करपाचो खाजन रिवाय करपाचो शेतां लावपाचो ताका म्हणजे तुमकां शुभेच्छा आणि तुम्ही ताका तेको दियात तो तुमकां तेको दितलो हातून माती दुवार देव बरें वो आसलो आमचो अमोल नावेलकर एक्सपर्ट इन एग्रीकल्चर आतां हांव मागतां आमचो फेमस सायंटिस्ट डॉक्टर नंद कुमार प्लीज सर तुमी येवन मातशें दोन उतरां सांगची सगळ्यांनी ताका मोठ्यान ताळयो मारची आयकुपाक आयिल्लो हांगा उलोवपाक ना कित्याक 35 वर्सां हांव इश्यू घेवन आसा आनी ताका लागून आमकां गव्हर्मेंटान 2-3 फावटी भितरी उडयल्ले आसा 1,000 वर्सां हांव खाजनाचो अभ्यास करीत आसा कित्याक म्हजी फॅमिली म्हजे सरनेम जे आसा ते कामत नाविली दिवाडे हांगा म्हजे पूर्वज बांद राखताले मॅनेजमेंट ऑफ खाजन बन्स आनी त्या वावराक म्हणटाले कामतपण आज पाळणीकार किंवा पाणंदीकर म्हणून जे नाव तुम्ही पळतात ते पाळणी म्हणून काम करताले आणि मागीर तांकां पाळणीकार म्हणूंक लागले म्हणटकीच हांव जन्माक आलो तोच पणजेन ज्या जाग्यार खाजना सामकी लागी कालापूरची आमची 40 वर्सां हांवें कालापुरांत काढल्या कालापुरा टेनंट्स असोसिएशन म्हणटा ते एक सगळ्यांत व्हडले टेनंट्स असोसिएशन हांव चड वेळ घेना हांगा तुमकां इतलें सांगूंक सोदता की ही तुमची निमाणी जनरेशन आसा शेत म्हणून उतर काडपी तोंडांतल्यान आनी गजाल अशी आसा की आज गांवांनी खाची कोणशांनी आज डिपार्टमेंटल स्टोर जाल्ले आसा आज म्हज्या घरान सगळ्या तरेचो बासमती तांदूळ बी म्हाका एका फोनाचेर ऑर्डर केल्यार मेळटा म्हणटकीच एक इंटलेक्च्युअल कंपल्शन किंवा सॅटिस्फॅक्शन आसपाक जाय आज गोंय राज्य अशें राज्य आसा आमच्या भारतांतले की जंय 16 लाख लोक आसात मनशा फाटल्यान सगळ्यांत चड पयशे फक्त एग्रीकल्चर डिपार्टमेंटाचेर मोडटा पूण उत्पादन कांय ना डिपार्टमेंटाचेर उत्पादना परस चड खर्च जाता म्हणटकीच हे जे आतां अधिकाऱ्यांनी 60,000 आनी 60,000 स्किमी सुद्दां तुमकां जर सांगत तरी सुद्दां हांगा जमनीचेर इतलो प्रेशर आसा की आज गोवा सरकारा कडेन 50 ऑफर्स आसात हांगा टाउनशीप घालपाक गोल्फ कोर्स घालपाक हॉटेल्स घालपाक आनी तरातरेचे हाऊसिंग प्रोजेक्ट घालपाक आनी ह्यो ऑफर्स फक्त आतां कितले असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीज हांगा इम्पॅक्ट जातल्यो ताजे कॅल्क्युलेशन करून
कितले लोक रस्त्यार येतले, लॉ एंड ऑर्डर सिच्युएशन कितें जातली, कितले लोकांक मारचे पडटले, कितले लोकांक भितर उडोवचे पडटले, हाचे कॅल्क्युलेशन हांगा आनी वयर जावन मागीर ते डिसिजन घेतात. म्हणटकीच हे कितें जे म्हणटात पळय ते तांचे ते मॅन्डेट आसा ते तांकां खंयच्याय कॉन्स्टिट्युएन्सीन गेले जाल्यार लोकांचो कॉन्फिडन्स बिल्ड करपा खातीर ते करचे पडटा. सरकारान कितें करपाचें हे सगळ्या रिपोर्टान हांवें दिल्लें आसा आनी हो रिपोर्ट ह्याच खात्याचे म्हणजे आज ती चार ऑफिसर हांगा बसल्यात तांणी कितें उलयलें तो रिपोर्ट हांव तांच्या मंत्र्याक आयज रातचोच धाडटलो रवी नायकाक. आनी ताका हांवें सांगिल्लें हांगा येवन हांवें इन्स्पेक्शन केल्या उपरांत कितें कितें इश्यूज आसात ते. म्हजो आतां विरेशाक हांवें विरेश हो एक चवथो आमदार, हाजे पयली विष्णू वाघा बरोबर हांवें चार पांच वर्सां काम केलां ह्याच विशयाचेर. हांगा कांय वर्सां पयलीं सिल्वेरा बरोबर एक नेवरा हॉलांनी मिटींग जाली, आमी घुवन घुवन पडले थंयच येतात. आयज हांगा टोटल एरिया आसा 14%, 14% तिसवाडी आमचो जुंवो आसा. ताजो जिओग्राफिकल एरिया आसा 194 स्क्वेअर किलोमिटर्स म्हळ्यार 19,400 हेक्टर. सरकारान म्हजे जर आयकत हो इश्यू 2 वर्सान हांव सॉल्व करतां. तुमी सांगात सरकाराक म्हजे कडेन दियात पॉवर ते सॉल्व करपाक. पूण तुमी कोणूच, तुमकां तुमी जे वेचून दिल्ले आसात आतां इतले शेतकारांक उलयले, तुमच्या तोंडाक गुड्डे कोणे मारिल्ले ग्रामसभेन उलोवपाक, तेन्ना तुमी कित्याक उलोवंक ना? हांगा तुमी जे उलयतात हे टेनंट्स असोसिएशन आसता तांचे हिशेब तुमी कित्याक मागूंक ना? एंटी करप्शन ब्युरोन तुमी FIR फायल कित्याक करूंक ना? आयज हांवें पळयले नोटीस बोर्डार हांगा नेवरा ग्राम पंचायत जी गोवा पंचायत राज 1995 अंडर इलेक्ट जाल्या. हांवें एकूण एक कायदो वाचला, खंयच्याय मिनिस्टरान चीफ मिनिस्टर हांगा बसचो म्हज्या मुखार आनी आयकुचे की गोंयांतले 50% सुद्दां कायदे तांणी इम्प्लिमेंट करूंक ना. फॉर एक्झाम्पल सेक्शन 36 ऑफ टेनन्सी एक्ट, 3 वर्सां जर तुमी शेत लावंक ना ते शेत पावणेर काडपाक जाय. काडली शेतां पावणेर काडली सरकारान, कित्याक काडूंक ना? हिम्मत ना. बरें, कित्याक बुडयली जाल्यार 15A सेक्शन 15A ऑफ टेनन्सी एक्ट कितें सांगता? शशिकला ताई काकोडकर मुख्यमंत्री आसतना तिका हांवें विचारलें, ती म्हणूंक लागली 1975 डॉक्टर JC अल्मेदा आसतना चीफ सेक्रेटरी एग्रीकल्चर पळयतालो तो डेव्हलपमेंट कमिशनर, म्हजो फ्रेंड बरे पैकी विद्वान तो, ऑन एग्रीकल्चर एक्टिविटीज इन गोवा ताचे व्हडले 2 बूक आसात, पोर्तुगीज आनी इंग्लिशीन पब्लीश जाल्ले. तांणी कितें कायदो केल्लो? तुमकां डिसिप्लीन पयली लावची पडटा. म्हणजे म्हजें म्हणणें आहा, तुमी शेतां लायना म्हाका दी, हांव लायतां. ते बुडटा मागीर कितें आहा तें हांव पळयतां. हो कायदो आसा. दुसरें पळय, खासना फक्त गोंयांत ना, महाराष्ट्रांत खार लँड बोर्ड आसा, गोंयच्या परस चड व्हडली खासना, चड लांब खासना सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी ह्या सगळ्या बेल्टाक आहा, थंय टेनंट्स असोसिएशन ना. आयज नेवरा पंचायतीचे बजेट हांवें पळयले, इन्कम आहा 27 लाख रुपया आनी तांचे बँकेन आहा 50 लाख रुपया. ओके, आनी टेनंट्स असोसिएशन जे हांगा आसा तांचे पावणेचे इन्कम कितले आहा? पंचायतीचे इन्कमा परस चड काय कमी सांगात. आनी हो कायदो कोणें केला? हो कायदो कोणें केलो? हाजे ऑडिटींग कोणें केले? हे हांवें विचारलो, तुका हांवें उलयना काय बाबतीन, तुमी सगळे सामिलात भितर आहात, तुमच्यांनी कंप्लेन दिवंक ना, केन्ना FIR फायल करूंक ना, तांणी ऑडिट मागूंक ना, ते सगळे सामिलात भितर. कित्याक हांव हे म्हजे पस्तिसावे वर्स, 35 इयर्स, कळ्ळें मरे, 35 इयर्स हो इश्यू घेवन बसला. देर इज ओन्ली वन कॉज फॉर ऑल दीस, एकूच करप्शन, फक्त करप्शन आनी कांयच ना. आनी दुसरो भिरांत, कोणाची तरी भिरांत. हांगा एक चेअरमॅन आशिल्लो टेनंट्स असोसिएशनचो, हांवें विचारले मिनिस्टराक की तो घराघरांत वचून कंपन्सेशनाचे चेक कशे दिता काय म्हणून. अरे बाबा, ह्या सभेची शिस्त तुवें राखपाक जाय. हांगा तुका असे क्वेश्चन घालपाक मेळना, तुका उलोवपाक दिले मरे, तुजें जालें. आतां म्हाका उलोवणे परस तुका, तुमकां तुमी इलेक्ट केल्ली जी पंचायत आसा त्या सरपंचाक आनी सेक्रेटरीक आनी तलाठ्याक विचार, तुमी रिस्पेक्ट दवरूंक जाय सायंटिस्टाचो. आमी भितर गेल्या, तूं वचूंक ना. म्हाका भितर उडयल्लो पुलिसांनी कालापूरच्या, हांव गेलां, हांवें म्हजे लायफ दिलां, तुमकां अधिकार ना उलोवपाचो. कांय म्हाका
तू उलयनाका तुझे ऐकना हमें तुझे ऐकना तुमचे ऐकना हमें तू बस बस उत्तर मक्का तो साइंटिस्ट बस तू वाद घालू शकना तू वाद घालू शकना हंगा हाँ एक पेमेंट असोसिएशन ना हो पाय वो रिपोर्ट कोने गला ते पाय वो रिपोर्ट कोने गला ते पाय बस तुझे वाद घालू जायना हंगा घालनाका प्लीज तुम्ही रिस्पेक्ट ना तुमका साइंटिस्ट तो म्हणून चालला आता फक्त भ्रष्ट पॉलिटिशियन आता गेले करून देतात तुम्ही तलाट्यात जा विचारणा पंचायत सेक्रेटरी जा विचारणा वॉर्डातले पंचायत जा विचारणा झोनल एग्रीकल्चर ऑफिसरक वचून विचारणा माझ्याकडे कसलीच पॉवर ना माझ्याकडे कसलीच पॉवर ना तू विचारता तो तुझ्याकडे एक मत आहे तशी माझ्याचकडे माझ्याकडे एक मत म्हणतकीच प्रश्न हो असा आज गोयात 141 टेनंट्स असोसिएशन असतात आज सुप्रीम कोर्टाच्या गोदावर्मन कायद्या प्रमाण मामलतदाराकडे फिशरीज डिपार्टमेंट नसता गोंय हे एकूच स्टेट असे असा ज्या जाग्याचेर फिशरीज डिपार्टमेंटाक रोल कांयच ना मनशाचे पावणे करपाक जे फिशिंग रायट्स म्हणतात ज्याच्या खातीर पावणे जाता ते पावळेचे आणि पोंचेच नुसते मारपाचे असतात बाकीचे शेत बुडोवन जे कितें पळय नुस्तें मागीर सुंगटां बिंटां जीं आसता पळय तीं मल्टिप्लाय जाता काळुंदरां शेवटे कुल्ल्यो ताजेर कायद्यान कोणें पावणी घेता ताजो कसलोच अधिकार नासता सुप्रीम कोर्टान डिसिजन दिलां सालसेच्या मामलतदारान म्हाका कॉन्टेक्ट केलो ताका जेन्ना एप्लिकेशन आयली मनशाच्यो पावण्यो करपाक आनी म्हाका हें नवें कांयच न्ही हांगा खूब लोक अपसेट जातात तुमकां जांचो सत्य आणि न्याय ट्रूथ आणि जस्टीस हाजेर विश्वास असा तो शिस्तीन वागता मनीस 35 वर्षां आयुष्याचे हांवें हो विषय मांडपाक दिल्ली असा हांगा बशिल्ल्या तांकांय खबर आसतले खबर ना जाल्यार ती तांची नेणारपण जातली आयजूय आतांच्या आतां हांव उलोवंक शकता मिनिस्टर किंवा आनी कोण आहा तांचे कडेन पूण मी मिनिस्टरा कडच्यान जावचे ना आयज सगळ्यांक बरी गजाल जाली की इतले थोडे तरी आसूं लोक ह्या नॉन पॉलिटिकल मिटींगेक हे जे सायंटिस्ट आहात म्हणजे फ्रेंड सुरेश कुंकळकर आहात ते केदे व्हडले विद्वान आहात तुमकां कोणाक खबरच ना ते एग्रीकल्चर कॉलेजीचे प्रिंसिपल आसात आयज तांचो खूब व्हडलो रिसर्च आसा म्हणजे म्हज्या अर्को मनीस म्हणटा तो लहान तांच्या मुखार खूब तांणी बी बसून आमी सगळ्यांनी एक प्लॅन केल्लो हांगा प्लॅन कितें आसा जाल्यार पयलीं सांगता की एक कायदो आसा त्या प्रमाणे हांवें सांगले गव्हर्नमेंटाकय बी की पावसाच्या पयलीं आणि मागीर पावस सोपल्या उपरांत शेतकारांनी आपले शेत कशें राखपाचे हाच्या संदर्भात एक नोटिफिकेशन काढचे पडटा ते ग्रामसेवकाकडे तलाट्याकडे पंचायतीकडे सगळ्याकडे वचचे पडटा ते नोटिफिकेशन आणि शेतकऱ्यांचे कितें जे प्रॉब्लेम्स असतात ते वचून झोनल एग्रीकल्चर ऑफिसरांनी चेक करचे पडटा रिपोर्ट फायल करचो पडटा अशें मिटिंगो घेवन न्ही हे ऑटोमॅटीक जावपाक जाय दुसऱ्या स्टेटीन ते ऑटोमॅटीक जाता म्हजे कडेन महाराष्ट्रांत कशें काम चल्लां केरळान ताका गजनीज म्हणटात व्हडली खजना आसात थंय आमच्या कर्नाटकान आणि केरळान ताका चेन्नीन कट्टू म्हणतात कित्याक थंय सुंगटां कांय भागांत थंय लोक लायतात म्हणून सुंगटाच्यो जमनी म्हणतात त्यो भातय काडटात सुंगटाय लायतात केरळांतय खजना आसात तांकां म्हणटात चेन्नीन कट्टू कर्नाटकान खजना आसात कारवार गोकणच्यान सुरवात करात तुम्ही सकयल अंकोला भटकळ कुंटा सगळ्याक उनावर सगळ्याक खजना आसात ताका खजना म्हणना ताका म्हणतात गजनी मागीर आमी वेंगुर्ला क्रॉस करून फुडें वचशी जाल्यार आमकां सारके रायगड फुडें रत्नागिरी मेरेन खाजना मेळटात ताका महाराष्ट्रान खार लँड्स म्हणटात खार लँड्स फक्त गोंया भितर भ्रश्टाचार भयंकर वाडला एकूच वर्स हातून आमी घाल्ले आसा हे नोटिफिकेशन हांवें त्या वेळार सेक्रेटरी रेवेन्यू ताका सांगले जो मेरेन हाज्या पयली मानशेच्यो पावण्यो करून आमची कमिटी आशिल्ली ऑफिशियल आणि कायदो तयार करून आम्ही दिल्लो असा सरकाराकडे हो कायदो येवपाचो असा आता कित्याक दुसऱ्या सगळ्या स्टेटीन ही कामां ती डिपार्टमेंट करता ते टेनंट्स असोसिएशनांक आता फिफ्थ अमेंडमेंट जातकीच आता टेनंट्स कोण उरूंक ना आता नायन्थ शेड्युलान वतकीच गोंयचो टेनंसी एक्ट 1964 देर इज नो टेनंट ऑल आर डीम्ड कल्टिवेटर्स सगळे मालक झाले आहेत जमनीचे टेनंट कोण उरूंक ना आता यू आर ऑल कल्टिवेटर्स म्हणटकीच तो थंय उतर आशिल्ले 1975 तो कायदो केल्लो आयज वर्स खंयचे 48 इयर्स जाली त्या कायद्याक सगळो संसार बदल्लो
नवी नवी पिकावळ आयल्यो, नवे नवे टेक्नोलॉजीज आयल्यो, आमी खंय आसात? आमी अजुनूय मानशी कित्याक कुट्टात, उदक कशें झिरपता, कुल्ल्यो उंदीर घुशी कशें बोंब पडटा, खावटी कशी पडटा, ही टेक्नोलॉजी ती टेक्नोलॉजी हो रिपोर्ट तो रिपोर्ट जावचें ना. बाणस्तरीच्या आता एक शेतकार हांव उलयलो, ताजे कडेन कितें तरी विजन आसा, ही हेज गॉट अ विजन. यू वॉज इन सौदी अरेबिया, आय एप्रिसिएट, प्लीज स्टँड अप, आय एप्रिसिएट युअर विजन. यू हॅव द राईट अप्रोच, यू स्पोक जस्ट लाईक वॉट आय वुड हॅव स्पोकन. सिट डाऊन, यू आर टोटली डिफरंट, युअर विजन आय शेअर ॲब्सोल्युटली. दिस इज द राईट वे, बिकॉज यू हॅव बीन टू टू गेल्लो सौदी अरेबिया. सौदी अरेबिया केदी व्हडली कंट्री तुवें पळयल्या, कितलो डेव्हलपमेंट जाला थंय. म्हणटकीच आतां तुवें जें सांगलां तेंच गव्हर्मेंटाक आमी दितले. वो तुका हांगा टेप लाय, थंय टेप लाय, हांगा स्टिचीज मार, हांगा इल्लेशें वखद लाय, थंय इल्लेशें वखद लाय म्हणून जावचो ना. हो जो आतां सॅटेलायट म्हजे कडेन आसा इमेज, कुमार जो कॅनल आहा तो पुर्तुगेजांनी डिफेन्सा खातीर केल्लो. ताज्या पयलीं दोनूय वाटेच्यान त्या वाटेन कुंडय बॉमा मडकय खाजनाच आसात, हांगा आहा तशीच आहात खाजना. पूण थंयचे भायले बांद सगळे फुटल्यात, भरपूर उदक गेलां. आतां तो बसला हांगा गावडे आसा, आमरे खाजन म्हणटा तो बांद हालींच फुटिल्लो. आतां हें कित्याक लागून जाता? 1955-56 तुमकां खबर आसतलें, तुमचे कोण जाणटेले आसा ते सांगतले की जेन्ना मीन बार्जीतल्यान कुमारजुवा कॅनलांतल्यान मुरगांव बंदरान वचपाक लागले तेन्ना त्या बार्जीच्या स्पिडीक लागून बांद फुटपाक लागले सगळे गोंयांभर, म्हापसा रिवर जावं आनी खंय जावं. तुका हाजी खूब स्टडी जाल्ली आहा, पुर्तुगेज टायमा पासून जाल्ली आहा स्टडी. म्हणटकीच इंटिग्रेटेड सोल्युशन म्हणटा तें जाय. हांगा एक बांद सारको केलो थंय फुटलो, थंय सारको केलो थंय फुटलो, तें जावचें ना. म्हणून आमकां कुमारजुवा एमएलए लागता, आमकां प्रियो एमएलए लागता, आमकां मडगोयचो एमएलए लागता, आनी आमकां सांत आंद्रेचो एमएलए लागता. ह्या चार एमएलएची मिटींग हांव सरकाराक करूंक लायतलो, आनी ह्या चारूय जाणांक बसून तो म्हणटा त्या प्रमाणे कुमारजुवा कॅनल जो आसा ताच्या दोनूय वाटेन पयले एक्सटर्नल एम्बेकमेंट आहा ते सामके घट जावपाक जाय, इतले घट की दर्याची लेवल वाडल्या उपरांत सुद्दां उदक भितर येवपाक जायना. आयज आमी कॅल्क्युलेशन करता आसतना कशें करतात? सदांच सायंटिस्ट म्हणून पयलीं म्हणटात तो हो वाठार पळयतात, हातूंत व्हडलें कांयच ना. हाजे पळोवन खूब कडेन आमी असल्यो मिटिंगो घेतिल्ल्यो आसात, सावथाकय घेतिल्ल्यो आहात, चिंचिणी कावेलोशीन घेतिल्ल्यो आसात, सांताक्रूज मेरशी घेतिल्ल्यो आसात. म्हणटकीच नवें कांयच ना हातूंत. हातूंत लोकांची इच्छाशक्ती जाय आनी लोकांक सोल्युशन जाय. सोल्युशन कशें जाय? की भिरांत आसूंक जायना शेतांक पाव घालपाक, की उदकांक खाऱ्या उदकाक लागून आपले बुडटले म्हणून. येस ऑर नो? करेक्ट. आनी मागीर तुमकां तीन तरी पिकां काडूंक मेळूंक जाय, तीन पिकां. ती तीन पिकां काडपा खातीर तुमकां कसलें सावें उदक म्हणजे फ्रेश वॉटर जाय, तें ट्यूबवेलान मारपाचें, होणें करपाचें, स्मॉल स्मॉल टँक्स करपाचे, रिझर्वायर करपाचे, ते सगळे सायंटिस्ट पळयतले. तुमचें काम इतलेंच आसा की ग्रामसभेन रिझोल्युशन घेवंक जाय की आमी शेत करूंक रेडी आसा. आमच्या विलेज डेव्हलपमेंट प्लॅनान हांगा आदोशीची पंचायत आसा, मंडूरची पंचायत आसा, हांगा नेवरेची पंचायत आसा, हांगा सेंट लॉरेन्स साक्षीची पंचायत आसा, थंय खोला खोर्लींची पंचायत आसा, करमलची पंचायत आसा. सगळ्या पंचायतीन कुंडय बॉम मडकय सगळे पंचायतींनी रिझोल्युशन घेवपाक जाय की आमकां कुमारजुवा कॅनलाच्या दोनूय वाटेच्यान नॉर्थ बँक आनी सॉरी वेस्ट बँक आनी इस्ट बँक आमकां परमनंट इंटरनॅशनल स्टँडर्डाचे. आतां तुमी विचारतले, तुमी धरून चलता की खारसाण गोंयांतच आसा, बांद गोंयांतच आसा, पोयो गोंयांतच आसा, मानशी गोंयांतच आसा, अशें तुमी जे समजतात ते रॉंग. हे बांगलादेशान व्हडलें काम जाल्लें आसा, तुमी काडून पळयात. बांगलादेशान सगळे खारसाण सगळे कडेन वता थंय तुमकां लोक कसो तरी थंय जीव धरून आसा. एक जर चक्रीवादळ सायक्लॉन आयले जाल्यार लोक काबार जाता थंय सारको. तांणी ते कशें घट केले? तांणी नेदरलँड्स डच टॅक्नोलॉजी वापरली. तांणी नेदरलँड्स तुमी जर नांव आयकलां आसतले, डच तांचो एक वन थर्ड तांचो जो एरिया आसा तो दर्यापोंदान आसा. थंय व्हडले बांद घाले. इस्रायल खाऱ्या खाऱ्या हाज्याहून ही जमीन कांयच न्ही, हाज्याहून सामकी पाड अशा जमनीन डेजर्ट, थंय 35 मॅट्रीक टन पर हेक्टर आमे पिकतात एका हेक्टरान. इस्रायलान ही जमीन कांयच न्ही, हाज्याहून पाड. 35 मॅट्रीक टन इज द मँगो प्रोडक्शन इन इस्रायल इन
land which is less fertile than Nevra, Mandu, Radoshi, Karambolim, Khorlim, Agas and Khazan lands. हमें सांगला ते प्रमाणे 14% लैंड मूल्य 14% ऑफ तिसवाड़ी तालुका 2700 हेक्टर्स ये आमका सैटेलाइटाचेर दाखयता कितले मूल्ला ते ये कोणे तलाट्यान लैंड सर्वे डिपार्टमेंटाच्या सर्वेयरान मामलतदारान कलेक्टरान आमका दाखोवपाची गरज ना अख्ख्या गोंयचो लोक शेतकार शेतकाराचे फॅमिली मेंबर्स सगळे सायंटिस्ट स्टुडंट टीचर आणि पळून जाता की केदी वडली गोई तिसवाडे तालुक्याची जमीन जी असा ती 2700 हेक्टर 20% 25% ऑफ टोटल खाजन 18000 हेक्टर खाजन असा राईट फ्रॉम केरी तेरेकोलच्यान गालजीबाग काणकोण मेरेन 8 तालुक्यांनी आमच्या 18000 हेक्टर खाजन असा या खाजन जमनीचे सॉल्यूशन काढपाक वो रिपोर्ट आम्ही गोवा सरकाराक दिल्लो 1991 हाज्या फाटल्यान फोटो असा की वो रिपोर्ट हांव रवी नायक सीएम असताना 20 मार्च 1992 ह्या दिसा ताच्या हातान दितना हातून सगळे सॉल्यूशन आम्ही दिल्ले असा हातून नवें कांयच ना आतां आयकता तातून नवें कांयच ना आम्ही इतलेच म्हणटात की जितले आयज गोंयच्या शेतान खाजनांनी पिकता ज्यो 7000 हेक्टर उरले 18000 हेक्टरातल्यो 7000 11000 पडींग आसा ह्या 11000 2 ते 2.5 हजार हेक्टरांत खारसाण जाल्ल्यान कांदळां जी आसतात आमची मँग्रोव्स ताजी बियां जी आसतात सीड्स ती भितर वचून तुम्ही पळयतात आतां ते मँग्रोव जाल्यात म्हणजे लोकांच्या नांवार तुमच्या नांवार जी खाजना आसात तातूंत मँग्रोव जाल्ले आसात ताजे मॅपिंग जावपाक जाय कित्याक आज फॉरेस्ट डिपार्टमेंट क्लेम करता की ती मँग्रोवच्या अंडर येतात पण तांकां कांयच कल्पना ना की शेतां म्हणून आणि हाजेर सगळ्या गव्हर्नमेंटांनी निग्लेक्ट केल्ल्यान ती जाल्ली आसात तुमकां एक गजाल सांगता की सायंटिस्टा कडेन कसलीच पॉवर नासता हे सुरेशबाब कुंकळकरांक खबर आसा आणि ऑफिसरांक सगळ्या जोशी बी सगळे आमचे व्हडले व्हडले एग्रीकल्चर कॉलेजीन युनिव्हर्सिटीन शिकिल्ले लोक हांगा बशिल्ले आसात सगळे कडेन व्हडल्यो व्हडल्यो डिग्री आसात तांचे हात आणि सगळे बांधिल्ले असतात त्यांना कळतात त्यांना समजता किती चाललं ते पण सरकार आम्ही वेचनात पंचायती आम्ही वेचनात जिल्हा पंचायती आम्ही वेचनात विधानसभेत सायंटिस्ट मी काय करू शकना आम्ही सांगू शकता विरेश बोरकाराक असे करू जाय तसे करू जाय पहिली सुरुवात जावपाक जाय ते टेनंट्स असोसिएशनची मेंबरशिप 1-2 अमेंडमेंट हाडले जाल्यार ते करूंक जाता ते अमेंडमेंट विष्णू वाघ असतानाय बी आम्ही फुडें काढिल्ले मागीर ताज्या उपरांत सिल्वेरा आसताना ताका सांगितलें आणि आता हांव हाजे कडेन उलयतां संदीप जॅकवीस सेक्रेटरी रेवेन्यू आणि बाबू स्पॉन्सरा ताकाय सांगलां की मिटींग घेऊया आणि ती अमेंडमेंट हाडुया म्हणून आणि सगळ्यो ज्यो जमनी आसा त्यो जे तुम्ही कोण तांचे हे आसात तांच्या नांवार करपाक तुमकां मेंबर करपाक करमळी बी हे काम सुरू जाल्ले आसा करमळी टेनंट्स असोसिएशनान मेंबर करून घेतिल्ले आसा दुसरी गजाल म्हणटा ती जितले आयज मेरेन कोट्यांनी रुपया कोट्यांनी कसलोच कंट्रोल नसताना फक्त मामलदार आणि तलाटी हे दोघच आणि अव्वल कारकून हे तिघूच जण हे कंट्रोल करतात अख्ख्या गोयात 600 मानशी असतात तातूंतल्यो 400-450 मानशी पावणेर काढतात आणि हे पावणेचे इन्कम कागदार तरी कितले असता 20 कोटी रुपया आणि सगळी शेतां लावून कितले पिकता 15 कोटी रुपया सुद्धा पिकना म्हणटकीच थोडे मानसेकार बाकीच्या लोकांचे पाड घालून सगळी शेतां बुडोवन 1976 उपरांत हो आपलो धंदो चलयत आयलो आसा आणि त्या खातीर हे हाज्या फुडें सगळे बंद करपाक 2012 वर्सा हांगाचे माजी आमदार म्हजे लागींचे मित्र विष्णू वाघ आणि सरकारा कडेन झगडून परिकारा कडेन मागून एक कायदो हाडिल्लो तो कायदो थंयच पडला तो विरेश बोरकाराक धाडून दिला हांवें तो फुडें व्हरपाक जाय म्हणून आमची कमिटी केल्ली गोवा सरकारान आणि त्या कायद्यान सगळें दिल्लें आसा तुमकां जाय तशें दिल्लें आसा कोणी तुवें सांगला तशें एक कॉपरेटीव करपाक दिल्लें आसा टॅक्नोलॉजी दिल्ली आसा मशिनरी बियां फर्टिलायझर सगळें इन्शुरंस सगळें दिल्लें आमी थंय तो कायदो येवचो न्ही असेंब्लीन म्हणून ही जी लॉबी आसा तुका 25 कोटी जोडटा पळय तांणी कितें कितें करूंक ना म्हणटकीच आयज ह्या भुंयेच्या नांवान सातेरीच्या नांवान आणि गोंयच्या सगळ्या समेस्त भौसाच्या नांवान हांव तुमकां उलो मारतां तुम्ही पयली डिसिजन घेयात
तुमका शेता बुडोन माशरी पिकोवपाची आसा जाल्यार ही मिटींग ताज्या खातीर ना। तुमका शेता सुकोन तीन पिकां काडपाची आसा, बानाचेर तुमका माड परते रावन टॉडी टेपींग आनी माडाचे गोड आनी विनेगर आनी कोकोनट जी बाकीची प्रॉडक्ट्स काडटले खोबरेल बिबरेल ते परती जी इकॉनॉमी रुरल परती जाग्यार हाडपाक जाय जाल्यार ही मिटींग ताज्या खातीर आसा। तुमी म्हाका सांगचे ही मिटींग खंयच्या कारणा खातीर आसा ती, तुमकां कितें जाय ती, कित्याक एंटायर फिशरीज बिजनेस कोणें खंय नुस्तें पाकपाचें कोणें खंय नुस्तें मारपाचें ते नुस्तें कितलें मारलें ते कशें मेचपाचें हे सगळे पॉवर फिशरी डिपार्टमेंटा कडेन आसा। ते फिशरी डिपार्टमेंट अख्ख्या इंडियेन फक्त गोंयान ह्या मानशेच्या पावण्या पासून भायर आसा। ही व्हडली मिस्टेक जाल्ली आसा, पूण ही मिस्टेक जाल्ली आसा म्हणून ऑफिसर एक्सेप्ट करता, पूण फुडें कांयच जायना। कित्याक आयज हे शेतां बुडोवन मानशे तोडून मोडून जिलेटीन घालून बांदान डायनामायट घालून बांद फोडून हे जे सगळे आयज एंटी सोशल काम चल्लां ते हाजे फुडें चलपाचे ना, हे हाजे फुडें कशेंच चलपाचे ना हे हांव तुमकां गॅरंटी दिता। तुमची एकी जाय कसलीच गुंडगिरी गोंय सरकार चलोवंक दिवपाचो ना, कोणाची आसूं ती, साबार भौसाचे बहुजन समाजाचे बारीक मनशाचे शेतकाराचे टॉडी टेपराचे पाड घालून एक मनीस पावणी व्हरता 20 लाख 30 लाख 40 लाख 60 लाख 80 लाख जोडटा, कसलोच हिशेब कोणाक दिना, एक रुपया इन्कम टॅक्स फारीक करना। हे जे आयज मेरेन करप्शन चल्लां ते बंद करपाक तुमचो सपोर्ट आसा काय ना, एका उतरान सांगात आसा काय ना। चडांत चड देव बरें करूं डॉक्टर बाब नंदा कुमार। आतां हांव मागतां बाब सुरेश कुंकळकर हाचे लागीं ताणें आपली दनोदरां सांगची। हॅलो, देवता चड चड वेळ घेयना हांव, तर लोकली एम एल ए श्री विरेश बोरकार बाब, म्हाका खूब बरें दिसता तुमच्या मुखार रावपाक, कित्याक जेन्ना जेन्ना हांव गांवकार भाव आनी भयणीक पळयता तेन्ना म्हाका खूब खोस भोगता। सुरवातेक सांगपाचें म्हणल्यार खाजना विशीं, खाजना विशीं तुमकां खबर आसतलें की ही जी खाजना फाटल्यान एक सायन्स आसा, विज्ञान आसा, तें केन्ना सुरू जालें तर 3000 वर्सां पयलीं आमी म्हणटा की परशुराम ही परशुराम भुमी आनी परशुरामान हें गोंय तयार केलें तशें कांय ना, अशी हे आसा प्रथा आसा आनी काणी आसा। तर 3000 वर्सां पयलीं 9 इंजिनियर टॉप इंजिनियर्स गोंयांत आयले आनी तांणी हें सगळें एकोसिस्टीम मॅनेज केली, म्हणजे खाजन तयार केलें। कशें केलें तर तांकां ताणें दिसलें की वॉटर लेवल कडेन आसा, उदकाचें दर्याचें उदक आसा तें मातशें वयर आसा, सकयल जमीन सकयल आसा, तर कशी आडोवपाची आनी कित्याक आडोवपाची, दोन विशय घेतले, एक तरी शेत रोवपाचें आनी दुसरें नुस्तें पिकोवपाचें। आनी आतां जेन्ना नुस्तें आनी शेत पिकयता तुमी तर कितें फायदो जाता, जेन्ना नुस्तें कुसता तेजो आनी तेजें सारें जाता आनी बरें शेत जाता। शेत जेन्ना कुसता, जेन्ना तुमी हार्वेस्ट करता आनी शेत घरा व्हरता भात घरा व्हरता तितून नुस्तें बरें जाता, कितें सांग जेन्ना तें कुसता तेजे शेवाळो येता तो शेवाळो नुस्तें खाता। ही एक गोश्ट जाली। दुसरी गोश्ट म्हणल्यार हो जे बांद हांवें तुमी सांगलें की उदकाचें लेवल पळय आसा तें शेता पेक्षा वयर आसा, आनी तुमचो समज दोंगरेचो जो एक हे आसा मेन रोड आसा सायडीन, समज हितून एक सुनामी आयली भुकंप जावन जाल्यार आनी बांदचे समज तुमी ती भुंये पडल्या बांदाक खावटी पडल्या समज ती तुमी बंद केली ना जाल्यार एक दीस असो येतलो की तें सगळें उदक तुमच्या त्या रस्त्यार पावतलें, म्हणजे आमची समज आमकां जगपाक जाय आनी आमची शेतां रोवपाक जाय जाल्यार आमी सगळ्यांनी एकठांय जावपाक जाय। जो पर्यंत सगळे आमी एकठांय जायना तो पर्यंत कांय करपाक शक्य ना, जशें नंदकुमार कामत सरान सांगला। आमी कशें म्हणटा की ग्रुप डायनामिक्स म्हणटा, जो पर्यंत आमी सगळे एकठांय जायना, आमचे विचार एकठांय जायना, कलेक्टीव एफर्ट्स आमी घालिना तो पर्यंत जमनीर कांयच जायना।
तुम्ही आज समज दोग तीग जाण फुडें सरले वा आनी 100 जाण फाटी रावले तशें जायना. आतां चायना एक रूल आसा 8 दीस समज तुमकां समज शेतांत काम करपाक जाय आनी कोणाली शेतां आसा जाल्यार कंपलसरी गव्हर्मेंट तुका 8 दीस सुटी दिता जावं 15 दीस सुटी दिता आनी तुमकां घरा वचपाचें. घरा तुमी तें कल्टिवेट करपाचें. समज तूं कल्टिवेट करिना जाल्यार तें तुका परत गव्हर्मेंट जॉब दिना. ह्या विशीं हांव सरकारा कडेन उलयल्लो आसा हेच्या पयलीं. तर दुसरी गोश्ट म्हणल्यार कितें, आतां खूब जाण आतां एक जनरेशन पळय आसा तें मातशें ओल्ड जाल्लें आसा. तर तुमी कितें करपाक जाय की जें नवें रक्त आसा, नवें जनरेशन आसा, जे तुमचे भुरगे आसा तांकां फुडें काडपाचें. हांवें विचार केलो की समज तुमी नवें जनरेशन सांगलें, भुरग्यांक सांगलें की ना ना सर शेत करुया, ते इंट्रेस्टेड आसचें ना, तर हाजेर उपाय कितें? तर एक म्हाका दिसलें की एक एग्रो एको टुरिजम जावं खाजन एग्रो एको टुरिजम हो एक कॉन्सेप्ट फुडें काडचो. हो विचार म्हजे कित्याक आयलो, तर समज नवें जनरेशन आसा तांकां कितें दिसता की मोबायल हातीन आसचे जावं मोटरसायकल हातीन आसची आनी 4 पयशे आपले बॉल्सान आसचे. तर एग्रो एको टुरिजम दॅट इज खाजन एग्रो एको टुरिजम आनी तुमची पळय जे जमीन आसा थंय बरें शेत पिकता आनी शेत कसलें, तर तुमचें कोरमूट आसा इट इज वर्ल्ड फेमस. म्हणजे कितें आसा, हांव इंडस्ट्रीन काम केलां 25 वर्सां आनी एक जर वरायटी जशी हेका सॉल्ट टॉलरंट म्हणटा म्हणजे ती खाऱ्या उदकान सुद्दां जाता ती एक एक वरायटी आमकां तयार करपाक 10-10, 12-12 वर्सां लागताली. आनी तुमकां हांगा गोंयान एक नॅचरल देणगी आसा देवान दिल्ली, तर आमी ते कोरमूट फुडें व्हरपाचें आनी आयसर आमी आतां 7-8 वरायटी केल्या देव रिस्ट अप टू 10-5. ह्यो जाती तुमी कल्टिवेट करपाक जाय. ते सांग तुमचें जें कोरमूट आसा तें फक्त 1.5 टन दिता पर हॅक्टराक. जे 10-4 आसा जावं 10-3 आसा ते 3.5-4 टन दिता पर हॅक्टराक, म्हणजे मोर देन डबल. ह्यो गोश्टी तुमी ध्यानान दवरपाक जाय. तर मेन थिंग म्हणल्यार कामत बाबान सांगलें आनी एक स्पिकरान सांगलें की आमी तो व्हडलो बांद जो आसा कुमारजुवा कॅनल म्हणटा तो समज बांद सारको जालो जाल्यार म्हाका दिसता खूब जे पॉयंट्स आसा म्हणजे बारकेले बांद आसा थंयच्यान उदक येता ते सगळें बंद जातलें. हें प्रपोजल हांवें 3-4 वर्सां पयलीं गव्हर्मेंटाक दिल्लें. तर हेतून कितें जातलें, तर समज तुमी व्हडलो बांद बांदलो तो अबावट 8-10 मिटर रून आसा बाणस्तारी ते कुठ्ठाळे, समज हो बांद बांदलो जाल्यार तेवटेच्या गाडयोय व्हरपाक मेळटल्यो, भितर उदकूय येवचें ना आनी सगळ्यांची उदरगत जातली. आमी आतां सगळें काम कित्याक करता, तर आमचे आमकां थोडे पयशे मेळचे, आमकां एक एम्प्लॉयमेंट जनरेट जावचो, आमच्या भुरग्यांक कितें काम मेळचें, तेंचे पोल्सांक पयशे येवपाक जाय, हेजे खातीर तरी आमी काम करतात. हांव एक तुमकां ल्हानशी गोश्ट सांगता. हांव जेन्ना ल्हान आशिल्लो तेन्ना म्हाजे एक्चुली गांव कुंकळ्या, तर तेन्ना कितें जातालें की सगळे शेतकार हांगच्याच कुंकळेचेच न्हू, कुंकळ्या कुणय माड्डोळ मंगेशी डोंगरे आनी बाणस्तारी हे सगळेच फार्मर्स एकठांय येताले. फार्मर्स म्हणजे कितें, लोक कोण व्हडलो कोण ल्हान अशें कांय ना, सगळे एक 600-700 लोक कुणेच्यान जावं कुंकळेच्यान हांगा येताले. तुमकां खबर आसा की खूब वर्सां पयलीं हांगा ते एक व्हडे बुडान खूब जाण लोक मेल्ले, ते खंयच्यान येताले, तर ते वेलिंगच्यान येताले, माड्डोळच्यान येताले. कित्याक येताले, म्हाजी आई म्हाजो बाबा आजो पणजो हांगा डोंगरेर येताले हांव ल्हान आसतना 8-10 वर्सांचो आसतना, तर तांकां पयशे नाशिल्ले म्हणून न्हू, तर एक चळवळटी आयज तूं म्हाका हेल्प करता फाल्यां तुमी म्हाका हेल्प करपाक जाय अशें एकामेकाक सांबाळून घेवपाची. म्हाजी आई म्हाजी आजी कुणय 15-15-20 दीस रावताली, कित्याक तर पयशे घराक पयशे ना म्हणून न्हू, तर बाबा सर सगळे शेतकार एकठांय जावपाचे, सगळे लोक एकठांय जावपाचे आनी कितें तरी काम करपाचें. आयज तूं म्हाज्या शेतान फाल्यां हांव तुज्या शेतान अशें सगळें ती परंपरा चलताली. सांगपाचो उद्देश कितें म्हणटर, जो पर्यंत आमी सगळे एकठांय येना तो पर्यंत म्हजे जमनीर कांय जावप शक्य ना. ही दोन उतरां सांगता. थँक्यू सो मच. थँक्यू प्रिंसिपल सुरेश कोपेकर. आतां हांव मागतां आमचो
सगळ्याचो लहान उतराचो आमचा एमएलए बाब विरेश बोरकर आता फुडें येवपाक येव बरें फुले बरें जालें हांव मातसो उलयतां मागीर हांव मातसो उलयतां मागीर उलयतां मातसो कंप्लीट करता सगळ्यांक जे उपस्थित मान्यवर आसा आनी आमचे शेतकार आयज हांगा जमलेले आसा जशें सगळ्या जे स्पिकरांनी सांगलां ना की कितले आमचे शेतां पडींग पडला जावं कितले शेत बुडलेले आसा जावं खंय खंय आमकां काम करपाक जाय कितल्यो स्किमी आसा जावं आमकां कशे तरेन आमी एक मॉडल एक कॉपरेटीव फार्मींग हाडपाक शकता सो हे समज आमी फुडाराक व्हरतले नाजाल्यार आमकां सगळ्यांक एकटे येवचे पडटले एकवटान रावचे पडटले आतां हितून वयर सकयल खूब जाण आसतले आमकां फाटी मारपाक लागून खूब जाण आसतले पण आमी एक एकवटान एक चवळ कशी फुडें येयली नाजाल्यार खंय ना खंय ही शेतां आमी रोवपाक पावतले आनी शेतां ही फुडाराक व्हरपाक पावतले तुमकां एक बारीकशें प्रेजेंटेशन दाखोवंक सोदता तुमी ते स्क्रिनीचेर पळयता आसतले की जो हांगा आमची जी खाजन लँड आसा जो खाजन लँड दोन वाठारांत आसा एक नेवरा आनी एक दुसरे सायडीच्या कुमार करमये जी आसा करमये जावं खोर्ले जी एरिया आसा ते आसा आजोशे मंडूर तितूंत येता आनी हे सायडीच्यान आतां ऑलरेडी आमचे चार प्रोजेक्ट जाल्ले आसा बांद स्ट्रेंथनिंगाचे चार प्रोजेक्ट जाल्ले आसा आनी तितून ऑलरेडी 72 करोड्साचे म्हणल्यार 72 करोडाची जी टेंडरींग आवट जाल्ली आसा दोन टेंडर ऑलरेडी गेल्ले आसा बाकीचे टेंडर आतां बाकीचे दोन टेंडर आसा ते वयतले आनी हे जे बांद आसा ते स्ट्रोंग जातले स्ट्रेंथनींग जातले आनी तेज्या नंतर जी आमची आदोशी मंडूर दोंगरी हे एरियेंत जी शेतां आसा जो एक्स्टर्नल बांद आसा भायलो जो बांद आमी म्हणटा तो बांद खंय ना खंय घट जातलो आनी ते सायडीचे आमकां शेतां रोवपाक मेळटली तशेंच नेवराचो जो भायलो जो बांद आसा आमी जेन्ना नेवराचो भायलो बांद पळयता तो ऑलरेडी बांदलेलो आसा पण ताका थोडे कडेन कितें भोंव पडले ना ती आमकां रिपेर करपाक जाय ती आमी ऑलरेडी सॉयल कन्जर्वेशन डिपार्टमेंटाक सांगलेले आसा तशेंच आमचे जी लेंथ आसा ही स्टार्टींग फ्रॉम आगासाय म्हापशीच्यान आमची खोर्ले पर्यंत जी लेंथ आसा ती 12.2 किलोमिटराची लेंथ आसा म्हटल्यार इतली व्हडली जी खाजन लँड आसा आयज येदी व्हडली खाजन लँड आमची पडींग पडलेली आसा आनी हितून ऑलमोस्ट आमकां तिसवाडीन 194 स्क्वेअर मिटर जो किलोमिटर्साची रेंज आसा आनी 19,000 हेक्टर जमीन आसा आमची म्हटल्यार येदी व्हडली जी खाजन शेती आसा म्हटल्यार हो इकॉनॉमीक सोर्स आसा जेन्ना थोडे आमच्या स्पिकरांनी उलयले की हांगा कॉपरेटीव फार्मिंगाचो खूब गरज आसा आनी म्हाकाय दिसता की हांगा कॉपरेटीव फार्मींग जावपाक जाय आमचे सगळे लोक एकटे येवपाक जाय आनी कॉपरेटिव्हली काम करपाक जाय समज आमी कॉपरेटिव्हली काम करिना सगळे इंडिव्हिज्युअल रावले नाल्यार फुडें आमकां शेतां रोवपाक सामकी डिफिकल्ट जातली आनी डिफिकल्ट इतली जातली की आमचे फुडले भुरगे बसून आसा ते शेत रोवंक वयचे ना आयज समज आमकां शेत फुडें व्हरपाक जाय नाल्यार हे फक्त शेत म्हणून उपकारपाचे ना हे बिजनस म्हणून करचो पडटलो आमकां एक धंदो म्हणून करचो पडटलो हेजेर आमी खंय ना खंय आमच्या भुरग्यांचे फ्युचर करूंक शकता आमचे भुरग्यांचे नेतृत्व करपाक शकता हे केले नाल्यार ती शेतां रोवपाक पावतले आयज आमी एवरी टायम नांगर घेवन जावं आमचे ट्रॅक्टर घेवन खणले आनी शेत भात मारले भात रोयले आनी पिकावत बुडली हे जावपाक जायना जशें सगळे आमच्या स्पिकरांनी सांगला की 3 वेळाची जी शेती आसा ती 3 वेळाची शेती आमी समज काढली नाल्यारूच आमकां खंय ना खंय तो बिजनस म्हणून जनरेट जातलो आनी हे बिजनस जनरेट करपाक लागून प्रत्येक जाणांक होकार दिवचो पडटलो प्रत्येक जाणांक फुडें सरचें पडटलें आयज समज आमी फुडें सरता हांवें कितल्यो बोवो मारल्यो हांगा जितले स्पिकर येयल्या जितले ऑफिसर येयल्या जितले एक्सपर्ट येयल्या हांच्यानी कितल्यो बोवो मारल्यो कांय जावपाचें ना कोणाक ब्लेम करून कांय फायदो ना म्हाका ब्लेम करा ताका ब्लेम करा तांकां ब्लेम कोणाक ब्लेम करपाचें ना ब्लेम करता स्वताक ब्लेम करुया आमी स्वता जावन शेतान पांय दवरुया हांव तुमच्या वांगडा पांय दवरतलो म्हाका तुमी आसपाक जाय वांगडा तुमच्या वांगडा हांव पांय दवरतलो तुमच्या वांगडा उदक बुडलें बसून जाल्यार उदकांत हांव पांय दवरतलो शेतांत कशी रोव मेळटा ती आमी पळोवया ही जबाबदारी आमी घेवपाची पडटली हांवें एकट्यान मेळ प्रत्येक जाणांक जितले शेतकार जाल्ले खूब उमेद भोगली म्हाका की हांगा इतले जाण शेतकार जमले म्हणून मात शेतकार समज जमोन कांय फायदो ना उपयोग ना आमची शेतां नांवां हाडून कांय उपयोग ना आमकां शेतां रोवपाक जाय ती कसोवपाक जाय कसे तेजी जमीन हे म्हणटाले एक टायमार आयज खंय गेली ती जमीन आमकां ही जमीन समज रोवपाक जाय जाल्यार आमकां फुडाकार घेवचो पडटलो फुडें सरचें पडटलें एका तेका ब्लेम करून धांवपाचें ना झगडत जातली झुजात जातली आनी ह्या झुजांनी आमी काबार जातले हे कश्टकरी शेतकार जे आसा ते काबार जातले
हंगा आम्ही उलोपाक खूप जातले, खूप जाण उलयतले, पॉलिटिक्स खूप करतले, मात हे पॉलिटिक्सांक लागून म्हणटा तुमकां, ही आमची जी पिळगी आसा, हजारांनी वर्सांची जी पिळगी आसा, हे पिळगेक राखपाक जाय, शेतकारांची पिळगी आसा ही. आम्ही ह्या ऑफिसरांक हांगा हाडपाचे कारण कितें? हे कारण म्हणजे प्रत्येक जाणांनी इनिशिएटिव्ह घेवपाक जाय, फुडारी सरपाक जाय म्हणून. सरकाराच्यो कितल्योश्यो मोहिमो येतल्यो, कितल्योश्यो स्किमी येतल्यो, मात जेन्ना पर्यंत आमचे शेतकार फुडें सरना, जेन्ना पर्यंत शेतांत देवना, तेन्ना पर्यंत कांय जावपाचें ना. हांव भाशण दिवन देतलो वयतलो, मात शेतकार फुडें सरतले तेन्ना हांव फुडें सरूंक पावतलो आनी हांव शेतांत देवंक पावतलो. आमच्या शेतांत हांव आजून बसून देंवता, मात म्हाका तुमचो सहकार जाय, तुमचो सपोर्ट जाय, तुमचो तेंको जाय. फाल्यां कोण हाडयता म्हाका शेत रोवपाक तें आमी पळोवया. फाल्यां अशें म्हणपाक जायना कमिटी सपोर्ट करना, हें सपोर्ट करना, आमी आमकां सपोर्ट करपाक जाय. जेन्ना हांव म्हाका सपोर्ट करतलो, हांव आमदार म्हणून उलयना, आयज हांव एक शेतकार. म्हाज्या आज्यान म्हाका ह्या शेतांत शेत रोवपाक शिकयला, ह्या नेटान हांव उलयता, एक आमदार म्हणून उलयना. जेन्ना हांव शेतांत रोयता, आजून बसून आमी शेत रोयता, बुडले बसून शेत रोयता. हे प्रत्येक जे हांगा एन्टायर जी शेती आसा ती सोडीत न्हू, आख्या गोंयांत आमकां एक आदर्श निर्माण करपाचो पडटलो, आनी तो आमी आदर्श नेवऱ्या आसा आमच्या तिसवाडी तालुक्याच्यान करचो पडटलो. आनी ह्या आदर्श निर्माण करपाक लागून आमचे जितले ऑफिसर आसा एग्रीकल्चर डिपार्टमेंटाचे, आमी आयसीएरचे हाडले, सगळ्यांक ऑफिसरांक हांगा हाडचें कारण कितें? हें कारण म्हणजे आमी सेंट्रल गव्हर्मेंटाच्या पोतान गोवा गव्हर्मेंटाचे ऑफिसर आसा, तेंच्यांनी पळयला आयज ग्रिवियन्स लोकांचो कितें आसा. आमी ही जी मात आसा, हे माचेर प्रत्येक हांगा शेतकार आसा तांकां उलोवपाक रायट दिलो. आमी अशी मात करूं ना जितून ऑफिसर येतले आनी तेतून येतले. आयज शेतकार येयले, शेतकारान ग्रिवियन्स सांगलो, म्हाकाय सांगलें, म्हाका खूब बरें दिसलें. कारण हांव असो आमदार न्हू की बाबा जे शेतकारांक कितें त्रास जाता तो पळोवन हांव ही रावतलो. येता एवरी डे आमी हांगा इन्स्पेक्शनां जावं बांद पळोवपाक आमी येता वयता, मामलेदारांक हाडटा, तलाटीक हाडटा, कमिटीक हाडटा. मात शेतकार कमी येता, खूब कमी येता. म्हाका दूख दिसता कित्याक शेतकार कितले येना. हांव नाचता, हांव येता, म्हाका जाय की तुमी येयल्ले. आपणाचे शेत हे म्हाजे बुडले कशें, हो जो आवाज आसा हो जावपाक जाय. आनी हे जो आवाज जाल्या शिवाय ही शेतां रोवपाक पावची ना. पूण आमी जेन्ना मामलेदार येतात तेन्ना आमकां इनवायट करिना. ना हांव तुमकां सांगना, पूण हेज्या मामलेदार येता. सो जशी आमी हांगा शेतां ओके आमी जशी हांगा शेतां रोयल्या, थोडी रोयल्या शेतां थोडी रोवपाक जाय. हेका लागून आमकां डिफरंट तरेच्यो ट्रेनींग प्रोग्राम जाय. आनी ह्या ट्रेनींग प्रोग्रामाक लागून हांवें ऑलरेडी आयसीएरा कडेन उलयला, आमच्या एग्रीकल्चर डिपार्टमेंटा कडेन उलयल्लो आसा. तेंच्यांनी अश्युरंस दिल्ले आसा की तुमकां जेन्ना जेन्ना ट्रेनींग प्रोग्राम जाय तेन्ना तेन्ना आमी ट्रेनींग प्रोग्राम करपाक येतले. आमी अशें चिंतूया नाका की हीं शेतां बुडल्या म्हणून, आमी शेतां रोयतले म्हणून चिंतूया, कशेय भशेन रोयतले म्हणून चिंतूया. आतां तुमी पळयला आसतले शिल्पा नेड्ड्या क्लियर कट सुकलेले आसा. हांगाय ऑलरेडी आमी सांगलेले आसा की हांगा जे दोन एम्बाकमेंट आसा, दोन जे व्हांवता उदक, ते आयज खंय ना खंय वयर सरता. कित्याक थंय खंय ना खंय तें उदक खोल्लून ते सायडीक मारपाची गरज आसा. अशीं कामां खूब आसा, हीं कामां प्रत्येक जाणांनी सांगपाक जाय. आमी नेवऱ्या खाजनाचेच उलयना, आमी ते सायडीन सातांच्या खाजनाचे उलयता, ते सायडीन आमचे हे आसा आक्षी आसा, आक्षीच्यान आमचे खाजन सुरवात जाता, ते सायडीन आमचे दोंगरी आसा, सगळे कडेन आमची शेती आसा, आमची भाटये गांवांत शेती आसा. प्रत्येक कडेन भाटयेन तरी खूब बरी शेतां आसा आनी खूब बरी रोवपाक शकता. थोडे जाण आयज कितें जाल्लें आसा, थोड्यांची शेतां आसा मात ते हांगा ना, थोडे जाण भायर आसा. हांव तेंकाय उलो मारता की तुमी फुडाकार घेवचो, आनी जेन्ना तुमची शेतां आसा ती तुमी एक लीज आवट करची जावं कोणाकूय दिवची रोवपाक लागून. तुमकां समज दिसता की आमची शेतां रोयिल्ली जाय, आमकां जाय ही हिरवेगार जाल्ली, आनी तुमकां समज दिसता की रोयिल्ली जाय, तुमी म्हाका आमकां कॉन्टेक्ट करपाक शकता, जावं कोणाकूय तुमच्या शेजाऱ्यांक कोणाकूय तुमकां दिसता, तुमी एक लीज एग्रीमेंट मारून ती शेतां रोवपाक दिवपाक शकता. आनी ही खूब गरजेची गजाल आसा. समज हें जायना जाल्यार परत ती शेतां तशीच पडी उरतली. आमकां ती सगळीं शेतां वांगडा रोयिल्ली जाय. कित्याक कम्युनिटी जेन्ना फार्मींग आमी म्हणटा तेन्ना शेजारी शेजारीक पावता ही म्हण आसा. ही शेजारी शेजारीक पावपाची म्हण आमकां खंय ना खंय फुडें व्हरपाक जाय. आनी ही आमची आख्खी शेतां एकामेकाची शेजारी आमी सगळे. आमी जेन्ना शेतार वयताले दुसऱ्या शेतांचे आमच्या शेतान येताले काम, त्या शेतांचे आमी दुसऱ्यांच्या शेतांचेर वयताले कामाक. सो हे जावपाक जाय. आनी हे केन्ना जातले? आयज कितल्योश्यो स्किमी आसा गव्हर्मेंटाचे, डिफरंट इनिशिएटिव्ह आसा, आनी ते इनिशिएटिव्ह आमी फुडें व्हरपाक जाय. आनी
खूब आमका प्रोग्राम्स कंडक्ट करचे पडतले आज डिफरेंट वैरायटी लाइक पोल्ट्री फार्मिंग आसा जो आमची बैकयार्ड बैकयार्ड फार्मिंग आसा गार्डनिंग आसा जो आमचो तुम पळयतासले बी कीपिंग आसा आमी डिफरेंट वैरायटी ऑफ क्रॉप्स रोवपाक शकता कैश क्रॉप्स रोवपाक शकता सो इतले तरेचे आमी जेन्ना क्रॉप्स रोवपाक शकता ही आमका आज ट्रेनिंग ना आणि त्या कारण आमका खबर ना हेच्या फाटल्यान कितले पैसे आसा ते हांव तुमका मुद्दम दाखोवंक सोदता हे आमी एक रफ एस्टिमेट केला इतले वर्सांनी आमका कितलो लॉस जाला तो हितून 2700 म्हणल्यार 2700 हेक्टर जी जागा आसा आमची ह्या जागा समज आमी 20 वर्सांचो हे धरलो नाल्यार 1,89,000 मेट्रीक टन ऑफ रायस जावपाक शकता म्हटल्यार आमी एक समज तांदूळ धरले आमी नॉर्मली आमी तांदूळ रोयता समज आमी तांदूळ रोय धरले आनी 20 वर्सां जी आयज सॅटलायट इमेजीचेर आमकां मेळटा की एक 20 वर्सां सुमार जाली ही शेतां सारकी रोवपाक पळोवना सो हे समज धरले जाल्यार 1,89,000 इतली मेट्रीक टन रायस आमी हे करूं शकता आनी इतलो समज रायस आमी निर्माण करपाक शकताले आनी तेजो जो कॉस्टिंग आसा म्हटल्यार तो मेट्रीक टन इंटू 20 रुपीज पर केजी म्हटल्यार 20 रुपया केजी ह्या प्रमाणान आमी समज धरले ना जाल्यार आमकां शेतकारांक एन्टायर जे हांगा जितले शेतकार जमल्या तांकां 378 करोड इतलो लॉस जाल्लो आसा तुमी चिंता आयज शेतकऱ्यांक कितलो लॉस जाला तो आयज आमच्या हांगा कितें कितें चालूच आसता पण हो येदो व्हडलो लॉस 378 करोड म्हटल्यार 400 करोड सुमारे 400 करोड आमकां लॉस जाला म्हटल्यार येदी व्हडली शेती आमची आनी येदी व्हडली शेतांत आमी लॉस जाला आनी समज दुसरो क्रॉप घेतलो 50 रुपयाचो जो 60 रुपया आमकां समज मेळटाले तेका नाल्यार आनीक डबलींग क्रॉस जातलो डबलींग लॉस जातलो सो हे खंय ना खंय आमी चिंतपाक जाय हो लॉस कसो जाता कित्याक आमी आयज थंय फुडें घेयना आमी शेतां रोवंक पावना आमकां इतलो लॉस जो आसा 500 करोडाचो सुमार आमी समज लॉस आमी धरलो एप्रोक्स वयर सकयल आसतात आनी हो लॉस आमी खंय ना खंय आयज आमकां फुडें समज रोयतले आनी आमकां प्रोफीट करपाक जाय आमी जेन्ना इकॉनॉमी आमी पळयता तेन्ना आमची प्रोफीट करपाक जाय प्रोफिटान आमकां समज व्हरता जाल्यार ही सगळी शेतां रोवची पडटली ही एक वर्ल्डाची डिफरंट पद्दतीची इकॉनॉमी जावपाक शकता डिफरंट पद्दतीचो जो इकॉनॉमीक सोर्स जावपाक शकता भुरग्यांक लागून पसून तरणाट्यांक उलोवंक मारता हांव की तरणाटे फुडें सरपाक जाय ही शेतां रोवपाक जातलो आवय बापायन कश्ट दिवचे ताणून आपूण जावन फुडें सरपाक जाय आमचो तुमकां फूल तेंको आसतलो आयज जेन्ना आमी हांगातल्यान गेले पासून 30 वर्सां आमी फाटी पळयता शेतां वयर सकयल जाल्या थोड्यांक रोवंक मेळ्ळ्या तर चडशे जाणांक रोवंक मेळना पण आमी हांगातल्यान जेन्ना भायर वयता जेन्ना आमी घरा वयता तेन्ना आमी एक लक्षांत जावं आमचें एक काळजांत घेवन वचपाक जाय की आमी आमच्या भुरग्यांक शिकयतले की आमची शेतां आमी कशें रोयतली शेत म्हटल्यार फक्त भात पिकोवपाचें न्हू वरायटी ऑफ क्रॉप्स आसा आनी वरायटी ऑफ क्रॉपाक ट्रेनिंग दिवपाक लागून आमचे सगळे डिपार्टमेंट आसा आमी तुमकां ट्रेनिंग दिवपाक शकतले आमी बारीक बारीक ट्रेनिंग चालू करतले 30 भुरग्यांची 40 भुरग्यांची 50 भुरग्यांची सगळे विलेज पंचायतींनी आमचे जितले विलेज पंचायत आसा ते विलेज पंचायतीनी ट्रेनिंग प्रोग्राम चालू करतले मात तुमी फुडाकार घेवपाक जाय आपणाच्या भुरग्यांक जावं तुमी जावन येवपाक जाय फुडें सरोन ते ट्रेनिंगाक आनी ह्या ट्रेनिंगाक जितलो आमकां सपोर्ट मेळटलो तितूनचे समज 30 जाण येयले ना तितूनचे 20 जाण समज रेडी जाले ना तो व्हडलो उपक्रम जातलो आनी एक व्हडलो इनिशिएटिव्ह जातलो कित्याक सगळे आमकां त्या दृश्टीन पळोवंक शकतले आमी फार्मर्स कनेक्ट हो इनिशिएटिव्ह आयज हांगा नेवरा गांवांत आयज ही मिटींग केल्या तितून खूब तरेचे एडवायस खूब तरेची सजेशन्स आमकां येयल्या आनी जे आमचे गांवचे लोक आसा तशेंच आमचे सगळे ऑफिसर्स आसा ते आमकां सगळ्यांक सजेशन्स तेंच्यांनी केली जावं तेंच्यांनी आपणाचे दृश्य फुडलें जें हें आसा फ्युचरांत कितें करपाचें हें तेंच्यांनी जेन्ना सांगलें मेन म्हटल्यार हांव नाबार्डाचें जेन्ना तेंच्यांनी सांगलें की आमी एक रिक्वेस्ट करुया आनी एक हांगा एक क्युबीक हाडुया एक प्रोपोजल एक प्रोजेक्ट हाडुया सो हांव खूब वेलकम करूंक सोदतां की आमकां फरक हो जाय आमी आमच्या भुरग्यांक रेडी करतले आनी आमचे जे नाबार्डाचे थ्रू आमी कितें करूं शकता म्हटल्यार तेंच्या थ्रू एक कोलॅटरल म्हटल्यार लोन स्कीम आसता तेंची तेंच्या थ्रू समज आमच्या भुरग्यांक एक ग्रूप समज आमी केलो जाल्यार ते आमी एक आयडल म्हणून दाखोवंक शकतले आनी लोकूय येतले पळोवपाक आनी तोच फुडें व्हरपाक शकतले आमी सो सगळ्यांचे आमी डिटेल्स घेतलेली आसा तुमची सगळ्यांची आमी तुमचे कॉन्टॅक्ट घेतलेले आसा आमी तुमकां फोन मारतले कॉन्टॅक्ट करतले रिगार्डींग तुमची शेतां खंय आसा तुमी तुमचे कडेन कृशी कार्ड आसा काय ना
तुमका किदे प्रॉब्लम आसा, तुमका ट्रॅक्टर मेळटा काय ना, तुमची मशिनरीज तुमका सप्लाय मेळटा काय ना, तुमचो ग्रुप आसा काय ना, सो अशे एम्पल ऑफ क्वेश्चन्स तुमका करतले, तुमका विचारतले. कारण आता आमकां तो टायम मेळपाचो ना, पण आमी जेन्ना तुमी घरा वयतले आमी एक दोन तीन दिसां भितर तुमकां कॉलिंग येतली आनी तुम्ही तितून तुमचे सगळे सांगचे. कित्याक हांगा जे येयल्या ते इंट्रस्टेड फार्मर आसा म्हणून येयल्ले आसा आनी आमकां हे इंट्रस्टेड फार्मरांक घेवन फुडें वचपाक जाय. आनी हे जे शेतीचे आमचे रेव्होल्युशन आसा, आयज खूब दोतोर नंदकुमार कामतीन सांगले की जे महाराष्ट्रांत बसून खाजन लँड आसा त्यांचो बोर्ड आसा म्हणून, आनी आमकां कशी एमेंडमेंट्स हाडपाक जाय हे पयलू ऑलरेडी दिल्ले आसा थंय. हांव तेचेरूय प्रोसेस करतलो, फुडें सांगतलो की कशे आमी ते एमेंडमेंट हाडपाचे आनी तो कायदो करून हाडपाचो. आमची नांवां जी आसा जी आमच्या जाणट्यांची आसा ती कशी फुडें व्हरपाची, हे एमेंडमेंट कशे पास करून हाडपाचे हांवूय असेंब्लीन मांडटलो. पण आमकां मेन म्हटले शेतकारांक आतां फुडाकार घेवपाची गरज आसा की ही शेतां जी आसा ती कशे भशेन रोवन काडुया. म्हाका दिसता की टोटल आमची शेतां रोवपाक जाय, पण खंयची खंयची आतां सद्याक तयार आसा ती आमी पयलो हात घालुया आनी ती रोवन काडुया. हितून आमचे सगळे ऑफिसर जे हांगा आसा तेंचो पूर्ण सहकार आसतलो. कोण सहकार करता जाल्यार म्हाका सांगचे, हांव तेंकां आपयतलो तेन्नाय तुमकां गरज आसा जाल्यार तेंचे कडेन प्रोसेस करून घेतलो. सो चड आनीक वेळ घेयना, कित्याक खूब टायम जाला, तुमी खूब टायम हांगा आमची जी दोन मित्रांची आसा ती आयकली. तुमकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा, तुमी इतलो पेशंटली हे मिटींगेक रावले. पण आमी सगळे एकवटान फुडें या आनी हो आमचो गांव सालवार करुया, आमची शेतां सालवार करुया, आमच्या शेतकारांक सालवार करुया आनी ही फुडल्या पिळगेक बरे भशेन फुडें व्हरून दिवया. देव बरें करूं. थँक्यू. देव बरें करूं विनेश बाब. तशेंच सगळ्यांक तुमकांय देव बरें करूं. हांगासर राजेश जाल्ले आसा तेंकां सगळ्यांक तुमी हांगा येवन